नमस्कार नमस्कार नमस्कार, आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. मी सागर गारवे आणि माझ्यासोबत आहेत ग्रँड मास्टर आरती. आम्ही सर्व लोक आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आजच्या या पहिल्या दिवसामध्ये, जिथं आपण रेकी या दिव्य शक्तीला समजून घेणार आहोत. सो आय होप माझा आवाज आणि व्हिडिओ क्लिअर असेल सर्वांना. जस्ट टाईप वन इन द चॅट बॉक्स. ज्यांना ज्यांना आवाज आणि व्हिडिओ क्लिअर आहे, टाईप वन इन द चॅट बॉक्स. सो तुम्ही टाईप केलं तर मला समजेल. गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक आहे, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी आपले कॅमेरे ऑन करायचे आहेत सर्वांनी. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी दररोज इकडे कॅमेरे ऑन करून बसायचं आहे. ठीक आहे, ओके, येस. ठीक आहे, चल, व्हेरी गुड. सो वेलकम वेलकम, सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. बऱ्याच लोकांचे कॅमेरे ऑन झालेले आहेत, व्हेरी गुड. चला, वेलकम, सर्वांचे खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, आजपासून या रेकीच्या 7 दिवसाच्या कोर्सला, जो की लेवल 1 कोर्स आहे, त्याला आपण सुरुवात करतो आहे. पण ती सुरुवात करण्याआधी काही गोष्टी आपल्याला माहिती असाव्या, काही गोष्टींची आपल्याला कल्पना असावी. कारण की बऱ्याच ठिकाणी आपण बरेच वेळा, आता मागील जेवढ्या काही बॅचेस आम्ही कंप्लीट केल्या, बऱ्याचदा एक्सपिरियन्स लोक येतात, बऱ्याचदा लोकांनी बऱ्याच ठिकाणी कुठं जाऊन काही शिकलेलं असते, आणि त्या काही गोष्टी घेऊन आपण डोक्यात येतो. ओके, सो त्यामुळे काय होते की आपल्या समोर काय चालू आहे त्याच्याकडे आपलं लक्ष कमी असते. त्यामुळे सर्वांना अशी विनंती राहील माझी, हात जोडून, की जे काही आपलं नॉलेज असेल, जे काही आपली म्हणजे जे काही आपल्याला माहिती असेल पूर्ववत, ती माहिती थोडा वेळ बाजूला ठेवून या सेशनला तुम्ही ऐकायचं आहे 7 दिवस. ठीक आहे, दररोज 1 तास. आणि नंतर काय तुम्हाला जजमेंट घ्यायचं आहे, तुम्ही ते घ्यायचं आहे. ठीक आहे, ड्युरिंग द सेशन मेक शुअर यू आर 100% प्रेझेंट हिअर. ओके, तुम्हाला काही प्रश्न पडले नक्की तुम्ही ते प्रश्न चॅटबॉक्समध्ये विचारू शकता. दररोज आपण 2 लोकांना, 2 नाही तर 3 अशा लोकांना आपण त्यांचे एक्सपिरियन्स शेअर करण्याची पण संधी देणार आहोत शेवटी, की तुम्हाला कसं वाटलं, आजचा दिवस कसा वाटला. ओके, काही प्रश्न आहेत का, तर आपण प्रश्नांसाठी एक गुगल फॉर्म देणार आहोत दररोज. तो गुगल फॉर्म तुम्हाला भरायचा आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे प्रश्न लिहू शकता. जर का तुम्हाला गुगल फॉर्म भरता आला नाही, तर आपण एक कस्टमर केअर नंबर पण देणार आहोत, त्यामध्ये तुम्ही तुमचे प्रश्न पाठवू शकता. ठीक आहे, कारण सर्वांना उत्तर देणे इथे शक्य होणार नाही. कधी कधी 100 लोक असतात, कधी कधी त्यापेक्षा जास्त असतात. तर आपण तशा सुविधा उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत, तर तुम्ही त्याचा 100% पुढचे 7 दिवस वापर करू शकता, त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. ठीक आहे, सो आता सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो. सर्वप्रथम तर काही लोक अशी असतील की जे मागच्या बॅचमध्ये पण होते, इकडे पण आहेत, काय हरकत नाही. तुम्ही 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा, कितीही वेळा ही बॅच अटेंड करू शकता, रिपीट करू शकता. त्याचं कारण हे आहे की पहिल्यांदा ह्या गोष्टी समजत नाही. ठीक आहे, किंवा आपलं लॉजिकल माइंड जो असते, आपल्याला लॉजिकल गोष्टी बघण्याची सवय असते, तर ते लॉजिकल माइंड त्या गोष्टी ॲक्सेप्ट करत नाही. तर त्यामुळे 2-3 वेळा तुम्ही ते करा. एक गोष्ट मी नक्की सांगतो की जर का तुम्ही या सेशनपर्यंत आले आहात, तुम्ही इथपर्यंत आले आहात, तर नक्कीच काहीतरी अशी गोष्ट आहे की ज्या गोष्टीने तुम्हाला इथपर्यंत आणलेलं आहे, तर त्या गोष्टीवर, त्या एनर्जीवर, त्या ऊर्जेवर, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. कारण की त्यांनी जर का तुम्हाला इथपर्यंत आणलं, तर म्हणजे काहीतरी कारण असेल. दॅट्स वाय यू आर हिअर. येस ऑर नो, किती लोक ॲग्री करतात? जरा AG टाईप करा चॅटबॉक्समध्ये. AG फॉर ॲग्री, AG फॉर ॲग्री. किती लोक ॲग्री करतात की काहीतरी कारण असेल, दॅट्स वाय आय एम हिअर, है ना? काहीतरी कारण असेल, कुठंतरी काहीतरी ब्लॉकेज असेल, कुठंतरी लाईफमध्ये काहीतरी कमी जास्त चालू असेल. ठीक आहे, सो रेकी ही एक अशी दिव्य शक्ती आहे की जी तुम्हाला लाईफमधल्या कुठल्याही प्रॉब्लेममधून काढू शकते, कुठल्याही. ओके, कुठल्याही म्हणजे कुठल्याही, तो वेदर इट इज अबाउट रिलेशनशिप, वेदर इट इज अबाउट फायनान्स, हेल्थ, एनिथिंग. ओके, पण मुद्दा हा असतो की ती पूर्ण विश्वासानं केलं गेलं पाहिजे, त्याची तेवढी प्रॅक्टिस केली गेली पाहिजे. असं नाही की बस तुम्ही हा 7 दिवसाचा क्लास अटेंड केला म्हणजे झालं, असं नाही आहे. त्यानंतर 7 दिवसाची प्रॅक्टिस असते, त्यानंतर 21 दिवसाची प्रॅक्टिस असते, त्यानंतर लेवल 2 लेवल 3 असते. त्याच्यासाठी तुम्ही हिलर, जर तुम्हाला स्वतःसाठी, आत्ता तुम्ही फक्त एवढंच लक्ष ठेवा. बरेच लोक, आवाज कमी येतोय म्हणते, आता येतो बरं आवाज. बरेच लोक सेशनमध्ये हे पण विचारतात, सर मी याला कसं बरोबर करू, सर मी त्याला कसं बरोबर करू. हे याच्यासाठी मी आधीच हे क्वेश्चन तुमचे काढून देतो डोक्यातून. पहिले, सर्वात पहिले स्वतःचा विचार करा. जोपर्यंत आपलं पोट भरलेलं नाही, दुसऱ्यांचं आपलं जाऊ घालायचा विचार आपण करू शकत नाही, आणि केलाही नाही पाहिजे. त्यामुळे पहिले माझं कसं बरोबर होईल,
माझ्या काय गोष्टी आहेत त्या मी कशा ओके करीन, त्यासाठी ही पहिली लेवल आहे. पहिल्या लेवलमध्ये आधी स्वतःला नीट करा, नंतर आपल्या बाजूच्याला करा, नंतर त्याच्या बाजूच्याला करा, नंतर त्याच्या, असं करत जायचं आहे. ठीक आहे, आपण कदा बऱ्याचदा असं काय होते, मागच्या बॅचेसचा अनुभव आहे आमचा, की पहिल्या सेट वेळेस लोक म्हणतात की सर माझं ढमका आहे त्याला कसं करू, सर माझं हा आहे त्याला कसं करू. नाही 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 थांबा जरा, पहिले स्वतः तर आपण होऊन जा, ओके है ना. तो पहले खुद प्योर हो जाओ, पहले खुद तैयार हो जाओ, और फिर दूसरों को बताना शुरू करो, या फिर दूसरों को हीलिंग द्यायचं जे काय असेल, जे काय असेल ते. ठीक आहे, तर त्या गोष्टी आपण सगळ्या शिकणार आहोत. आपल्याला पुढचे 7 दिवस ग्रँड मास्टर आरती जे आहेत ते आपल्यासोबत, त्या गाईड करणार आहेत. त्यांच्यासोबत सोबत काही जे इन्स्ट्रक्शन आहेत त्याच्यासाठी मी तुमच्यासोबत असणार आहे. तुम्हाला काही सपोर्ट पाहिजे असेल, वेदर लाईक इट इज अ कुठल्याही प्रकारचा सपोर्ट, रेकॉर्डिंग किंवा ह्या बाकीच्या गोष्टी, तर त्याच्यासाठी मी तुमच्यासोबत आहे. नंबरही तुम्हाला दिलेला आहे 7507253253, तो नंबर पाठ करून टाका, लिहून ठेवा कुठंतरी. ठीक आहे, तो व्हॉट्सॲपला सेव्ह पण करून ठेवा, सो दॅट तुम्ही ते कधीही काम पडलं त्याच्यावर तुम्ही मेसेज करू शकता पुढचे 7 दिवस. पुढची गोष्ट रेकॉर्डिंग. बरेच लोक जॉब करतात, बरेच लोकांना वेळ नसतो, तर त्यांचं रेकॉर्डिंगचं काय, तर त्या रेकॉर्डिंग तुम्हाला जे आहे त्या डेली बेसिसवर तुमच्या ग्रुपवर मिळतील. आजचे रेकॉर्डिंग 3 तासानंतर, बरं का, सेशन झाल्यावर 3 तास मिनिमम, मिनिमम 3 तास, त्याच्यानंतर ती रेकॉर्डिंग तुम्हाला तुमच्या ग्रुपवर मिळेल. काळजी करायची नाही, तुमच्यापेक्षा जास्त काळजी आम्हाला आहे ते रेकॉर्डिंग द्यायची, सो डोंट वरी अबाउट इट. नोट्स, नोट्स तुम्हाला 6व्या किंवा 7व्या दिवशी मिळतील, ज्या काही नोट्स आहेत तुमचे त्या, ओके, तर त्या नोट्सची तुम्ही प्रिंटआउट काढू शकता. होतोय तुमचा, येस, जस्ट अ मिनिट. हां, क्लिअर येत नाही आवाज. तुमचं नेटवर्क चेक करा मॅडम, है ना. आमचे बाकी लोकांना येतोय का आवाज क्लिअर? येस नो, जरा हात दाखवा बरं. हां, मग तुम्ही तुमचं नेटवर्क चेक करा. हां, कधी कधी असं होते की नेटवर्क मध्ये प्रॉब्लेम असतो, ह्या गोष्टी सांगणं फार गरजेचं आहे, कारण याच्या भोवती भोवतीच प्रश्न फिरत राहतात, नाही तर मग आणि अर्धवट घेऊन आपल्याला पुढे नाही जायचं. ठीक आहे, त्यामुळे मी सगळ्या गोष्टी आधीच सांगून देतो की रेकॉर्डिंग तुम्हाला 3 तासानंतर मिळेल, ओके. कधी जर तुमची चुकून एखादी बॅच मिस झाली, काही अडचण झाली, तर तुम्ही रेकॉर्डिंग बघू शकता. पण 7व्या दिवसाची, 6व्या दिवसाची, सॉरी, ज्या दिवशी तुमची अटेंडमेंट असते त्या दिवशीची रेकॉर्डिंग मिळणार नाही, त्यामुळे तो दिवस फक्त आणि फक्त लाईव्ह अटेंड करायचा आहे. आम्ही प्रयत्न करू की तो दिवस यावेळेस आम्ही अर्ली मॉर्निंग ठेवू, जेणेकरून सर्व लोक येऊ शकले पाहिजे. तर 5 वाजता किंवा 6 वाजता त्याची वेळ असेल, त्यावेळेस तुम्ही येऊन त्या दिवशी अटेंडमेंट घेऊ शकता. ठीक आहे, 6वा दिवस असेल तो 6वा दिवस असेल, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला ग्रुपवर येईल. ग्रुपकडे लक्ष ठेवणे, ज्या नंबरवरून तुम्हाला मेसेज येत आहे तो नंबर सेव्ह करणे, तिसरी महत्त्वाची गोष्ट, फक्त ॲडमिन नंबर सोडून कुठल्याही नंबरवरून मेसेज आला त्याला रिस्पॉन्ड न करणे. ठीक आहे, कारण ग्रुपमध्ये भरपूर सारे लोक आहेत, कोण कसा कुठल्या गोष्टीचा कधी फायदा घेईल सांगता येत नाही, त्यामुळे ती आमची जबाबदारी नाही. रेकॉर्डिंगवर हे सगळं सांगत आहे मी आधीच. ठीक आहे, सो त्यामुळे फक्त ॲडमिन नंबर्स आधी बघायचं की हा ॲडमिन नंबर आहे का. ठीक आहे, तुमच्या मनात भरपूर प्रश्न येणार आहेत येणाऱ्या वेळेमध्ये, आय अंडरस्टँड, टोटली अंडरस्टँड. ते प्रश्न डायरीवर लिहत चला, असं एक्सपेक्ट करू नका की त्याचं लगेच उत्तर मिळेल. पेशन्स ठेवा, कारण आपल्याला हेच शिकायचं आहे आता पुढचे 7 दिवस. रुक जाओ, काय शिकायचं आपल्याला, रुक जाओ, इस भागती दौड़ती जिंदगी में रुकना सीखना है हमें. हम सब कुछ सीख रहे हैं लेकिन हम रुकना नाही सीख रहे. तर आता आपल्याला थांबायला शिकायचं आहे, की थांबता कसं येईल, पॉज कसं घेता येईल मला लाईफमध्ये. आणि तो पॉज जेव्हा आपण घेतो तेव्हा भरपूर साऱ्या गोष्टी ओपन होतात ऑटोमॅटिकली. आणि काही दिवसानंतर हे प्रॅक्टिस करता करता तुमच्या असं लक्षात येईल की अचानक आणि आपोआप गोष्टी व्हायला लागतील. ठीक आहे, पहिल्या दिवशी हा खूप चांगला उत्साह असतो, पहिल्या दिवशी खूप चांगली अटेंडन्स असते, ही अटेंडन्स हळूहळू कमी होत जाते. त्याचं कारण हे आहे की प्रत्येक जण त्या प्रवासात राहू शकत नाही, प्रत्येक जण तो जो हे असते काय म्हणतात त्याला, तो फ्लो, त्या फ्लोमध्ये राहू शकत नाही. त्यामुळे प्रयत्न करा की पुढचे 7 दिवस मी या फ्लोमध्ये कसा राहील, प्रयत्न करा की तो 1 तास मी कसा काढेल. देख, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही विचार कराल तर ती गोष्ट 100% होणार आहे. तुम्ही म्हणाल वेळ नाही तर तुम्हाला वेळ मिळणार नाही, तुम्ही म्हणाल मी वेळ काढेल तर वेळ निघणारच आहे. ठीक आहे, सो 2 ते 3ची वेळ आहे आपली. शार्प टाईम आपण चालू करू, शार्प टाईम आपण बंद करू. एखाद्या वेळेस 2-4-5 मिनटं इकडे तिकडे होऊ शकतात, पण सुरुवात तर शार्प होणार आहे 2 म्हणजे 2, शक्यतोवर 5 मिनटं लवकर जॉईन करावं. ठीक
ठीक आहे. चला, सो पुन्हा एकदा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आता जवळजवळ 104 पेक्षा जास्त लोक इकडे आलेले आहेत. प्रत्येकाचं पर्सनली स्वागत करता येणार नाही, कारण तेवढा वेळही नाही आपल्याकडे. पण तुम्ही असं पकडून चला की मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून तुमचं स्वागत करत आहे, ज्यांचे ज्यांचे मला दिसत आहे. कविता मॅडम आहेत, नेहा मॅडम आहेत, माया मॅडम आहेत, ओके, जे जे लोक मला दिसत आहेत त्यांचं मी स्वागत करतो. प्रवीण सर आहेत, थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. सर्वांचे मी मनापासून स्वागत करतो. हा 7 दिवसाचा प्रोग्राम आहे, याचं नाव आहे रेकी प्रथमा, 7 डेज फ्री प्रोग्राम. इट्स नॉट अ लर्निंग, इट्स अ लाईफस्टाईल. रेकी ही शिकायची नसते, ती जगायची असते. प्रत्येक दिवसात तुमच्या रेकी ही आली पाहिजे. प्रत्येक दिवसात तुम्हाला रेकी काय आहे याचं नॉलेज तुम्हाला आलं पाहिजे, ते तुम्ही अप्लाय केलं पाहिजे. हेच आमचा उद्देश आहे. रेकीला सोप्या भाषेत एका वाक्यात समजून सांगतो. जसं की तुम्ही योगा करता, आज योग योग करता तुम्ही, आज योगा करता, आज योगा एवढं मोठं झालेलं आहे की अख्ख्या विश्वात योगाला मानल्या जाते, त्याला फॉलो केल्या जाते, त्या गोष्टी केल्या जातात. तशीच ही एक ऊर्जा आहे, तशीच ही एक शक्ती आहे की ज्याचं नाव फार कमी आहे, आज बऱ्याच लोकांना माहिती नाही, पण आता हे पण त्याप्रमाणे प्रचलित होणार आहे येणाऱ्या काळामध्ये. सो रेकी हा खूप मोठा विषय आहे, तर त्याला आपण आज शिकायला सुरुवात करू. आपल्यासोबत आहेत ग्रँड मास्टर आरती आणि माझं नाव आहे सागर गारवे. मी एक लाईफ कोच आहे, हिलर आहे आणि ऑथर आहे. तर आमच्याबद्दलची माहिती आम्ही देऊच कधीतरी एखाद्या सेशनमध्ये, कारण की आमचा उद्देश तो नाही आहे आमच्याबद्दलची माहिती देणं. आमचा उद्देश आहे की तुम्ही शिकलं पाहिजे. सो रूल्स फॉर दिस प्रोग्राम की तुम्हाला पूर्ण 7 दिवसाचे सेशन जे आहे ते अटेंड करायचे आहे, तरच तुम्हाला काहीतरी बेनिफिट होईल. तुम्हाला सर्व सेशनच्या रेकॉर्डिंग मिळतील, जसं की मी सांगितलं, एक सेशन सोडून बाकी सर्व सेशनचे तुम्हाला रेकॉर्डिंग मिळतील. शेवटच्या दिवसाचे रेकॉर्डिंग अवेलेबल नसणार आहे, ते फक्त लाईव्ह असणार आहे. प्लीज मेक शुअर की तुमचा कॅमेरा ऑन असेल, म्हणजे एनर्जी एक्सचेंज करता येईल आपल्याला. तुमची एनर्जी मला मिळेल, आमची एनर्जी तुम्हाला मिळेल. प्लीज मेक शुअर की तुम्ही तुमच्या नोट्स स्वतःच्या स्वतः बनवत आहात, कारण की आम्ही ज्या नोट्स देणार आहोत त्या तर देणारच आहोत, पण तुमची लँग्वेज तुम्हाला चांगली समजेल, त्यामुळे तुम्ही नोट्स बनवा, आमच्याकडून नोट्स तुम्हाला मिळतील. ओके, हा प्रोग्राम जो आहे याची जी कॉस्टिंग आहे ती 4999 कमीत कमी असायला पाहिजे होती, पण हा आम्ही कम्प्लिटली फ्री करतोय. त्याचं पण कारण काय ते पण तुम्हाला सांगेल कधीतरी 7 दिवसामध्ये. आणि डेली तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिली जाणार आहे, एक दोन ॲक्टिव्हिटी दिल्या जाणार आहे. त्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला डे 1 पासून, आय एम रिपीटिंग अगेन, डे 1 पासून तुम्हाला त्या ॲक्टिव्हिटी फॉलो करायच्या आहेत. एनी हाऊ, इफ यू वॉन्ट टू सी द रिझल्ट यू हॅव टू फॉलो द ॲक्टिव्हिटीज. तुम्ही जर का फक्त कीर्तनामध्ये गेले, महाराजांना ऐकून घरी आले, तर बदल होत नसतो. बदल होण्यासाठी त्याच्यावर काम करणं गरजेचं. हा रूल आहे की डेली ज्या ॲक्टिव्हिटी दिल्या जातील त्या फॉलो केल्या पाहिजे. मी रोज विचारणार आहे तुम्हाला आल्यावर. हा प्रोग्राम कोणासाठी आहे? समवन हू वॉन्ट्स टू स्टार्ट अ स्पिरिच्युअल जर्नी, समवन हू वॉन्ट्स टू लर्न अल्टरनेटिव्ह थेरपी. रेकी इज अ अल्टरनेटिव्ह थेरपी, ओके, त्याच्याबद्दल आरती मॅडम तुम्हाला सांगतीलच. समवन हू इज लुकिंग फॉर ग्रोथ अँड अबंडन्स इन लाईफ, ज्याला आयुष्यामध्ये काहीतरी प्रगती करायची आहे, अबंडन्स पाहिजे आहे, त्याच्यासाठी हा प्रोग्राम आहे. समवन हू वॉन्ट टू हेल्प अदर्स, आम्ही काय करतोय, दुसऱ्यांना मदत करतोय. सो तुम्हाला जर का ही मदत करण्याची वृत्ती असेल, तुझी जर तुमच्यामध्ये भावना असेल, तुम्हाला जर ती इच्छा असेल, तर त्यांच्यासाठी नक्कीच हा प्रोग्राम आहे. अशा व्यक्तीसाठी हा प्रोग्राम आहे ज्याला सरेंडर करायचा आहे. 7 दिवस कॅमेरा बंद करून बसले तुम्ही तरीही काय हरकत नाही, पण तुम्ही इथं असले पाहिजे. नाही तर फक्त उगाच काहीतरी प्रोग्राम फ्री आहे म्हणून मी जॉईन करतो, मनाला वाटलं तेव्हा येतो, मनाला वाटलं तेव्हा येतो, त्याचा काहीही उपयोग होणार नाही. टू बी व्हेरी ऑनेस्ट, काहीहीच उपयोग होणार नाही. मग तुम्ही म्हणाल की अरे काही नसते ते, काही नसते, पहिले हे विचारा की मी केलं की नाही, बरोबर, ठीक आहे. सो समवन हू इज रेडी टू सरेंडर, जे लोक ऐकायला तयार आहेत, जे लोक हां मी करून बघतो बाबा काय होते, है ना, मी प्रयत्न करतो, त्या लोकांसाठी हा प्रोग्राम आहे. बेनिफिट ऑफ दिस प्रोग्राम, सर्टिफिकेट मिळेल तुम्हाला अटेंडन्सचं की तुम्ही पार्टिसिपेट केला याच्यामध्ये. अटेनमेंट मिळेल तुम्हाला शेवटच्या दिवशी. रेकॉर्डिंग सेशन्स मिळतील तुम्हाला प्रॅक्टिससाठी. PDF नोट्स मिळतील, अफर्मेशन नोट्स मिळतील. अपॉर्च्युनिटी टू बिकम अ हिलर, तुम्ही स्वतः एक हिलर होऊन, जर का तुम्ही सेकंड लेवल, थर्ड लेवल, मास्टर लेवल केलं, तर स्वतः एक हिलर होऊन तुम्ही इतरांना मदत करू शकाल, अर्निंग पण करू शकाल, आणि तुम्हाला तुम्ही तुमच्या स्वतःला, तुमच्या फॅमिलीला, तुमच्या मित्रांना हील करू शकाल. आणि शेवटची आणि खूप महत्त्वाची गोष्ट की जे आज 90% लोकांचा प्रॉब्लेम आहे की कॉन्फिडन्स नाही आहे सर मला, मला वाटत नाही की मी करू शकेल की नाही, है ना. तर तो कॉन्फिडन्स तुम्हाला नक्की मिळेल की मी करू शकतो, माझ्यामध्ये पण ते शक्य आहे, कारण की हे ब्रह्मांड म्हणजे आपण आहे आणि आपण म्हणजे हे ब्रह्मांड आहे. याला मी हे वाक्य जे आता मी बोललो याला मी पुढच्या 6 दिवसात तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेल, ठीक आहे. ओके, सो चला तर रेकी प्रथमा हा विषय आपण आज शिकणार आहोत. आता मी पुढे रिक्वेस्ट करेल आरती मॅडमला की त्यांनी पुढचा जो क्लास आहे तो घ्यावा आणि
तुम्हाला सर्वांना गाईड करावा. पुनश्च एकदा सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो. आणि आरती मॅडम, ओवर टू यू प्लीज. खूप धन्यवाद सर आणि सरांनी इकडे खूप छान माहिती दिली आहे. याचबरोबर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज पहिला दिवस आहे, सो खूप उत्साहामध्ये आणि इतक्या छान पद्धतीने तुम्हाला सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट करायच्या. तुम्ही वेळ काढून इथे आला आहात, सो हा वेळ स्वतःचा आहे. इथून पुढे आजचा दिवस धरून 7 दिवस आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, सो तेवढाच उत्साह कायम असणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काहीतरी नवीन शिकतात. बरेच जण ह्या सगळ्या एनर्जीच्या माहोल मध्ये असालही तुम्ही या सगळ्या गोष्टी कदाचित शिकला असालही, काहींसाठी अगदीच नवीन गोष्ट असेल जे काही असेल ते, पण जे काही करायचे आपल्याला 7 दिवस ते मस्त एन्जॉय करत छान प्रकारे गोष्टी ग्रहण करायच्या आहेत. ओके, सो पुढे जाऊयात आणि आजच्या दिवसाची सुरुवात करूयात. मी स्लाइड शेअर करते आणि तुम्हाला दिसते की नाही ते फक्त मला एकदा कन्फर्म करा. ठीक आहे, सो पुढे जाऊयात आपण. स्लाइड दिसतीये? ओके येस. सो आजचा आपला पहिला दिवस आहे आणि आज आपण बघणार आहोत सगळ्यात बेसिक आणि महत्वाची माहिती, ती म्हणजे रेकी म्हणजे काय आणि रेकीचे काय नियम असतात याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत. तर रेकी म्हणजे काय हे बघूयातच आपण, पण त्याआधी मला रेकी सुरू करण्याआधी मला तुम्हाला काही सांगायचं आहे की जे अतिशय महत्वाचं आहे. कारण आपल्या आयुष्यामध्ये आपण कुठली गोष्ट करताना सुरुवात करताना काय महत्वाचं असतं, काय महत्वाचं असतं मला सांगा बरं चॅट बॉक्स मध्ये, की काय महत्वाचं असतं. आपण एखाद्या गोष्टीची सुरुवात करत आहोत तर ती सुरुवात करताना कुठली गोष्ट महत्वाची असते, एक पटकन छोट्या ह्याच्यामध्ये मला चॅट बॉक्स मध्ये सांगा. सगळेजण ऍक्टिव्ह आहेत ना? येस. आणि चॅट बॉक्स मध्ये ऍक्टिव्ह राहायचं आहे. येस, कन्सिस्टन्सी. येस, निश्चय. येस, कन्सिस्टन्सी. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो ही गोष्ट तर महत्वाची होती. येस, फ्रेश माइंडसेट. एक्झॅक्टली, फ्रेश माइंडसेट तितकाच महत्वाचं आहे. येस, बऱ्याच जणांच्या खूप काही कल्पना असणार आहेत, बऱ्याच जणांच्या मध्ये खूप काही विचार असणार आहेत की जे जेणेकरून प्रत्येकाचा विचार वेगळा असणार आणि प्रत्येक इंटेन्शन. एक्झॅक्टली, इंटेन्शन हे सगळ्यात महत्वाचं असतं आणि प्रत्येकाचं काही ना काहीतरी काहीतरी प्रत्येकाच्या डोक्यात असणारच एक तरी विचार आणि प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी बरोबर आहे. कारण प्रत्येकाचा एक विचार करण्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू असतो, एक विचार करण्याची पद्धती असते आणि त्या पद्धतीने आपण आपलं आयुष्य जगत असतो. हे जरी खरं असलं तरी आत्ता मला जे बोलायचं आहे ते म्हणजे, मी तुम्हाला सांगते, मी स्लाइड शेअर करते, ते म्हणजे आहे इंटेन्शन. आपलं आपल्या आयुष्याकडे बघण्याचं, आपल्या दिवसाकडे बघण्याचं, प्रत्येक तासाकडे आणि क्षणाकडे बघण्याचं इंटेन्शन अतिशय महत्वाचं आहे, म्हणजे आयुष्याकडे बघण्याचा आपला उद्देश. तर आपण ह्या रेकीच्या नवीन सत्रामध्ये प्रवेश करत आहोत. आजचा पहिला दिवस आहे आणि याच्यामध्ये मला तुम्हाला इथे कोट सुंदर दिलेला आहे, तो तुम्हाला मी पहिल्यांदा सांगते की वी मस्ट अनलर्न व्हॉट वी हॅव लर्न बिकॉज अ कंडिशन माइंड कॅनॉट कॉम्प्रिहेंड द इन्फिनाइट. म्हणजे जे काही आतापर्यंत आपण शिकलोय तेच धरून जर आपण पुढे जाणार आहोत ना तर बऱ्याचशा गोष्टींना आपण मुकू शकतो. सो बेटर, आता सरांनी सांगितलंय त्याप्रमाणेच की आपण रेकी शिकायला आलो, बरेच जण शिकले असणार आहेत, बऱ्याच जणांना माहिती असेल, बऱ्याच जणांना काहीच कल्पना नसेल, बरेच जण कदाचित ग्रँड मास्टर देखील असू शकतात. सगळं योग्य आहे, पण या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सरेंडर करता येणं. आपण जर स्वतः सरेंडर करू शकतो एखाद्या गोष्टीप्रती तर ती गोष्ट आपण आपल्या आयुष्यामध्ये उत्तमरित्या कुठे ना कुठेतरी ग्रहण करू शकतो आणि त्या गोष्टीचा आस्वाद घेऊ शकतो. त्यामुळे लाईफमध्ये इथून पुढे कुठली गोष्ट करताना पूर्वाग्रह सोडून देणे अतिशय महत्वाचे आहे. मला काय वाटतं, माझ्या मनात काय विचार आहे, माझी विचारसत्र काय आहेत, कुठल्या पद्धतीने मी विचार करतो, हे सगळं जरी खरं असलं ना तरी एखादी नवीन गोष्ट शिकताना, काही शिका तुम्ही, कुकिंग शिका, एखादी रेसिपी शिका, काही शिका, पण त्या ठिकाणी पूर्वाग्रह की काही गोष्टी खऱ्याच आहेत, युनिव्हर्सल आहेत, त्या गोष्टी तशाच तशा ऍक्सेप्ट करायलाच लागतात. मीठ खारटच आहे, मीठ गोड आहे असं म्हणून चालत नाही, मीठ खारटच असणार आहे, पण तरीही इंटेन्शन क्रिएट करणं महत्वाचं आहे. सो आजच्या दिवशी आपण हे इंटेन्शन क्रिएट करूया की कुठलाही पूर्वग्रह न ठेवता, कोणत्याही काय म्हणतात की बंधनामध्ये स्वतःला न ठेवता, कुठलंही जजमेंटल माइंडने तुम्ही इथे बसू नका, फ्रीली ओपन अप व्हा आणि त्या माइंडसेटने आपण आज सुरुवात करूया. सो पूर्वाग्रह ठेवायचा नाहीये, नवीन इंटेन्शननी, चांगल्या विचारांनी आपण या आपल्या नवीन एनर्जीला, रेकीच्या, आपण आपल्या आयुष्यामध्ये वेलकम करूयात आणि त्याच्याबरोबरच आपण पुढे जाऊयात आणि आजच्या दिवसाची सुरुवात करूयात. सो हे इंटेन्शन आपण क्रिएट केलेलं आहे, लक्षात घ्या, हवं तर स्क्रीनशॉट काढून घ्या या गोष्टीचा, कारण हे फक्त रेकीसाठी नाही पण लाईफ मधल्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला कुठे ना कुठेतरी कार्यरत होणार आहे.
ओके सो नक्की स्क्रीनशॉट काढला असेल. आपण पुढे जाऊयात. सो रेकी म्हणजे काय, बऱ्याच जणांना क्युरियोसिटी असणार आहे ह्या गोष्टीची, की रेकी एक प्रकारची उपचार पद्धती आहे, सायंटिफिक एनर्जी हिलिंग थेरपी आपण याला म्हणू शकतो, की ती पद्धती सायंटिफिक आहे. इथे कुठेही जादू नाहीये, अंधश्रद्धा नाहीये, कुठलीही फसवेगिरी नाहीये. सरळ सरळ सायंटिफिक पद्धतीने सगळ्या गोष्टी तुमच्या समोर मांडण्यात येणार आहेत. सो कुठलाही, जसं म्हटलं, पूर्वाग्रह ठेवायचा नाहीये, गोष्टी छान नवीन पद्धतीनेच वेलकम करायचा आहे. रेकी हा जापानी शब्द आहे ज्याचा अर्थ आहे सार्वभौमिक ऊर्जा किंवा युनिव्हर्सल एनर्जी. जी निसर्गाची एनर्जी आहे, हीच जी आपल्यामध्ये सुद्धा स्थित आहे, आपण श्वास घेतोय, आपल्यामध्ये प्राण जो आहे, ती म्हणजेच कुठे ना कुठेतरी रेकीची एनर्जी आहे, कारण ती युनिव्हर्सली सगळ्यांसाठी तशाच प्रमाणात अवेलेबल आहे. रेकी म्हणजे जीवनात सुख निर्माण करणारी एक ऊर्जा आहे. आयुष्यामध्ये जर सुखी व्हायचं आहे, जेव्हा तुम्ही रेकीच्या ह्या सगळ्या संपर्कामध्ये येतात, जसं जसं शिकत पुढे जाता, जशी एक एक आता पहिलं स्टेपवर आहात, पहिली डिग्री आहे, स्वतःला हिलिंग करायचंय, सेल्फ हिलिंग करायचंय, रेकी ही टच थेरपी आहे, म्हणजे हस्तस्पर्श चिकित्सा आहे, जी पहिल्या डिग्रीमध्ये आपण शिकणार आहोत. दुसऱ्या डिग्रीमध्ये डिस्टन्स हिलिंग शिकणार आहोत. तिसऱ्या डिग्री म्हणजे पहिली डिग्री फक्त हे इंट्रोडक्टरी आहे, स्वतःसाठी करायचं हिलिंग आहे, पण सेकंड आणि थर्ड डिग्रीमध्ये ऍक्च्युअल हिलिंग काय हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल. सो ओके सो रेकी फक्त एक थेरपी नाही, तर हे ब्रह्मांडाचं रहस्य समजून घेण्याचा मार्ग आहे. फक्त एक थेरपी अभ्यास म्हणून घेऊ नका, हे लाईफस्टाईल बनवलं पाहिजे. सरांनी मगाशी सांगितलंच की फक्त अभ्यासाचा विषय नाही आहे रेकी. रेकी हा आयुष्यामध्ये उतरून घेण्याचा विषय आहे, अनुभवाचा विषय आहे, आणि जोपर्यंत तुम्ही स्वतः त्याचा अनुभव घेत नाही, तोपर्यंत ती गोष्ट तुमच्या आयुष्यात उतरणार नाही. मी फक्त सांगितलं की साखर गोड आहे असं म्हणून साखरेची चव कळते का? नाही. ती जर समजून घ्यायची असेल तर ती तुम्हाला घ्यायला लागेल हातावरती, तिची चव चाखायला लागेल, ती चघळायला लागेल, त्याचं पाणी जे होईल त्यानंतर तुम्हाला त्याची चव कळणार आहे. सो अनुभव एक्सपिरियन्स हा महत्वाचा आहे. स्वतः स्वतःच्या अनुभूतीनुसार प्रत्येकाला वेगवेगळा अनुभव येणार आहे. सो त्याचा सुद्धा आस्वाद आपल्याला आपल्या स्वतःच्या बेसिसवरती घ्यायचा आहे. ओके सो रेकी तुमच्या जीवनामध्ये सगळ्या छोट्या मोठ्या समस्या दूर करण्याची क्षमता ठेवते. रेकी म्हणजे काय आपण हे बघितलं, रेकी हा जापानी शब्द आहे. नंतर रेकी ही तुमच्या आयुष्यातल्या छोट्या मोठ्या ज्या काही समस्या आहेत, छोट्या मोठ्या, त्या सगळ्या दूर करण्याची क्षमता रेकीमध्ये सामावलेली आहे. या दृष्टीने का होईना रेकीला सकारात्मक पद्धतीने बघण्याची खूप गरज आहे, भले आपल्याला माहिती असू देत किंवा नसू देत. हा प्रवाह आहे, या प्रवाहात तुम्ही शिकणार आहात 7 दिवसाच्या. ठीक आहे. विविध संस्कृतीत वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं रेकीला, जसं की चीनमध्ये ची म्हणतात, इंग्रजीमध्ये लाईट किंवा होली स्पिरिट म्हटलं जातं, भारतीय भाषांप्रमाणे प्राण. आपल्या हे सगळं जे आपण आता शिकतो आहोत, पुढे बघणारच वापरू आपण, ही मिकाऊ उसुंची रेकी आहे, जी जापानी भाषेमधून आपल्याकडे आलेली आहे. पण आपले जे पुराणं आहेत, वेद पुराण, याच्यामध्ये ऑलरेडी ह्या सगळ्याचा उल्लेख आहे. फक्त हे कसं आहे की बाहेर गेलं आणि तिकडनं आलंय. सो रेकी ही जॅपनीज टेक्निक आहे. सो त्या पद्धतीने तेवढं सुद्धा ओपन आपल्याला राहायचं आहे त्या संदर्भात. रेकी म्हणजे ऊर्जा वळवण्याची एक प्रक्रिया आहे, जी स्वीकृती आणि सकारात्मकतेवर आधारित आहे. जेव्हा तुम्ही रेकीच्या या प्रवाहात येत आहात, त्या ठिकाणी रेकी मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वीकृती, ऍक्सेप्टन्स. जर आता आपण ही शिकतोय, ऍक्सेप्ट करतोय, तो पूर्ण डेडिकेशननी करा. संपूर्ण आता आपला हाव भाव विचार यामध्ये टाकण्याची गरज आहे. अर्धवट मनाने करू नका. शंका आहेत तर विचारा, आपल्याला बरेचसे मार्ग खुले आहेत. चॅटबॉक्स आहे, तुमच्याकडे व्हॉट्सअप ग्रुप आहे, सरांनी सांगितलं तसं तुम्हाला गुगल फॉर्म पण मिळणार आहे. सो हे सगळे मार्ग आहेत. पण मग शंका कुठेही ठेवू नका, विदाऊट शंका ह्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा, कारण जितकं ओपन अपली तुम्ही ऍक्सेप्ट करणार आहेत, तेवढी सिनर्जी तुमच्यासाठी कार्यरत असणार आहे. रेकीच्या उपचारात व्यक्तीच्या मन आणि शरीराच्या ऊर्जेत सुसंगता साधली जाते, म्हणजे बॅलन्स किंवा एकरूपता साधली जाते. शरीराची आणि मनाची एकरूपता, एकसंधता जिथे होते, तिथे गोष्टी कार्यान्वित व्हायला सुरुवात होतात उत्तम पद्धतीनं. ओके मानवी शरीरात 7 चक्रे असतात, ज्यामुळे शरीरातील शारीरिक आणि मानसिक स्थिती नियंत्रणात राहते. रेकीमध्ये या 7 चक्रांवरती काम केलं जातं. आपल्या शरीरामध्ये, मानवाच्या शरीरामध्ये बरेचसे चक्र आहेत, पण रेकीमध्ये विशेषतः 7 चक्रांवरती आपण काम करतो. जी हिलिंग प्रोसेस आहे किंवा चक्रा बॅलन्सिंग आहे, त्याच्यामध्ये या 7 चक्रांचा वापर केला जातो. त्याची माहिती आपण बघणारच आहोत पूर्ण, एक दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या दिवशी आपण या सगळ्या गोष्टींची माहिती घेणारच आहोत. आज इंट्रोडक्टरी सेशन आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टींची साधारणतः एक उकल काढून मी तुम्हाला सांगते आहे. त्या गोष्टी त्या पद्धतीनं घ्या. पुढे जाऊन सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत. ही चक्र कुठली, याची थोडक्यात माहिती देते की जे आपल्या डोक्यावरती आहे, जिथे आपण क्राऊन घालतो किंवा पगडी घालतो, त्याला आपण सहस्त्रार चक्र म्हणतो. नंतर 2 भुवयांच्या मध्ये आहे आज्ञा चक्र,
आपला जो घसा आहे, गळा आहे, तिथे आहे विशुद्ध चक्र. जिथे आपलं हृदय आहे तिथे आहे अनाज चक्र. आपलं जे बेली बटन किंवा नाभी आहे त्याच्या साधारण 2 ते 3 बोट वरती आहे स्थित मणिपूर चक्र. नंतर आपलं जे ओटीपोट आहे किंवा लोअर ॲब्स आपण ज्याला म्हणतो, म्हणजे आपलं बेली बटन किंवा नाभीच्या खाली 1 2 3 बोट, त्याला आपण स्वादिष्टान चक्र म्हणतो. आणि जिथं आपलं माकड हाड आहे, म्हणजे शेवटी मणक्याचं जे शेवटीचं लास्ट शेवटचं हाड आहे, तिथे असतं मूलाधार चक्र. सो ही जी सगळी चक्र आहेत ती आपल्या मणक्यावरती स्थित असतात. आता मला सांगा, ही आत्ता माहिती मला एक सांगा की ज्यांना खरंच चक्रांविषयी काही माहिती होती त्यांनी एक टाइप करा, ज्यांना अजिबातच माहित नव्हतं की काय चक्र असतात किंवा पहिल्यांदा ऐकतात त्यांनी 2 टाइप करा. ऍक्टिव्ह राहायचं आहे चॅट बॉक्स मध्ये, पॉसिबल आहे तर कॅमेरा ओपन ठेवा, पण तुम्ही चॅट बॉक्स मध्ये तरी ऍक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. किती जणांना माहिती होती, चला पटापट टाइप करा. येस, बरेच जण 2 म्हणतायत, काही जण 1 म्हणतायत. व्हेरी गुड, व्हेरी गुड, काही हरकत नाही. माहिती नसेल तरी सगळी माहिती आपण यातनं करून घेणार आहोत. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. येस, काही 1 म्हणतात, काही 2 म्हणतात, हरकत नाही. हे सगळं आपल्याला शिकायचं आहे, आणि ज्यांना माहिती आहे ना त्यांनी परत नवीन पद्धतीने या गोष्टीकडे बघायला सुरुवात करा. सो थँक्यू सो मच, खूप जण इकडे रिप्लाय देत आहेत. ओके, सो असंच ऍक्टिवेट राहायचंय पूर्ण सेशन भर. आपल्याला पूर्ण लक्ष इथं असलं पाहिजे, प्रेझेंट मध्ये राहायचं आहे. का, त्याचं कारण पण पुढे जाऊन तुम्हाला कळणार आहे की का प्रेझेंट मध्ये राहायचं आहे, का उपस्थित राहायचं आहे. ओके, सो पहिल्यांदा सर्वात प्रथम बघूया की हिस्ट्री म्हणजे रेकीची सुरुवात कशी झाली किंवा रेकीचे जनक कोण आहे. तर इथे आपण जो फोटो बघतोय ते आहे डॉक्टर मिकाऊ उसुई, यांना रेकीचे फादर म्हटलं जातं किंवा जनक म्हटलं जातं, कारण त्यांच्यापासून रेकीची ही निर्मिती झाली जी आपण शिकतो आहोत, जी जॅपनीज आपण म्हणतो आहोत की जॅपनीज टेक्निक आहे, ती यांच्याकडनं त्याची सुरुवात झाली. तर ती कशी झाली, एक थोडक्यात तुम्हाला सांगते की 21 दिवस त्यांनी माउंट कुरियामा या टेकडीवरती जाऊन निर्जल उपवास करून त्यांनी या रेकी युनिव्हर्सल एनर्जीला प्राप्त केलं. म्हणजे रेकी ही एनर्जी जी आहे ती कधीही संपुष्टात येत नाही. सो ही एनर्जी ऑलरेडी होती, पण कुठेतरी तशी काहीतरी एनर्जी आहे हे प्रत्येकाला माहिती असतं. तसंच जे मिकाऊ उसू आहेत, जे रेकीचे जनक आहेत, त्यांना सुद्धा ते माहिती होतं, पण त्याची अनुभूती घेण्यासाठी त्यांनी 21 दिवसाची जसं म्हणू शकतो की तपश्चर्या केली माउंट कुरियामा या पर्वतावरती जाऊन, टेकडीवरती जाऊन, पर्वत नाही सॉरी, टेकडीवरती जाऊन तिथे 21 दिवस त्यांनी निर्जल म्हणजे काहीही खाता न पिता त्यांनी तो उपवास केला किंवा ती एक साधना केली. आणि त्यानंतर त्यांना रेखीची जाणीव झाली. 21 दिवसाचा उपवास केला तरीही त्यानंतर त्यांना कुठलाही अशक्तपणा किंवा काहीही जाणवत नव्हतं, की त्यांना ती जी प्राप्ती झाली रेखीची ती सगळी जी एनर्जी आहे त्याच्याशी त्यांनी कुठे ना कुठेतरी तो कॉन्टॅक्ट झाला, त्यांना ते लक्षात आलं आणि ते त्या टेकडीवरनं पळत खाली उतरले 21 दिवसांनी, जेव्हा त्यांना ती अनुभूती आली त्या ठिकाणी. सो टेकडीवरनं जेव्हा ते खाली उतरत होते तेव्हा इतक्या त्या उत्साहामध्ये ते होते की मला तिथे काही मिळवायचं होतं, ज्याची काही अनुभूती यायची होती ती अनुभूती मला आली, आणि त्या उत्साहात ते पळत येत होते आणि ते पळता पळता त्यांना दगडाची ठेस लागते. जशी आपल्या बोटाला कधी ठेस लागते, आपण अनुभव घेतलाच असेल लहानपणापासून, तशी त्यांच्या अंगठ्याला ठेस लागलेली असते. आणि ते पळता पळता थांबतात आणि ते अंगठा आपण दाबून धरतात कारण त्यातनं रक्त प्रवाह होत असतो, जखम झालेली असते. आणि ते दाबून धरल्यानंतर काही वेळेने त्यांना जाणवतं की ती रक्तस्त्राव थांबलेला आहे, ती जखम बरी होत आहे. आणि त्या ठिकाणी त्यांना पहिल्यांदा जाणवतं की आपल्याला ह्या रेखीच्या एनर्जीची जाणीव झालेली आहे. त्यानंतर बऱ्याचशा अशा गोष्टी घडतात, ते खाली जातात आणि त्यांना 21 दिवसाचा जो काही उपवास केलेला असतो त्यानंतर त्यांना भूक लागलेली असते, आणि एका ठिकाणी जाऊन ते जेवणासाठी म्हणून तिथे थांबलेले असतात. त्या ठिकाणी एक छोटी मुलगी येते की जिचे गाल फुगलेला असतो, लहान मुलगी असते, तिची दाढ दुखत असते. त्या ठिकाणी अगदी प्रेमानी म्हणून ते तिच्या आजोबांबरोबर ती मुलगी आलेली असते आणि ते प्रेमाने विचारतात की त्या मुलीला मी टच करू शकतो का. त्यांचं वय आणि त्याचं संपूर्ण एक बघता ते तिचे जे कोणी पेरेंट्स आजोबा असतात ते परमिशन देतात आणि त्यानंतर ते तिच्या गालाला स्पर्श करतात. काही वेळामध्ये काही काळामध्येच ती गोष्ट जी स्वेलिंग झालेलं असतं, दाढ फुगलेली असते, ते सुद्धा भरून निघतं आणि त्यानंतर त्यांना ती अनुभूती येते की ह्या गोष्टीचा आपण कुठे ना कुठेतरी काहीतरी त्याचा उपयोग होतो आहे. आणि त्यानंतर ते बऱ्याचशा आजूबाजूच्या परिसरात जिथे जे भिकारी लोक असतात म्हणजे ज्यांना खरंच काहीतरी विकलांग असतात या सगळ्या लोकांवरती त्यांनी काम करायला सुरुवात केली. पण यातनं सगळ्यात महत्वाची गोष्ट की त्यातनं बरीचशी लोक बरी झाली, पूर्ववत झाली, पण तरी देखील त्यांनी परत जाऊन हे सगळं त्यांनी फ्रीमध्ये एक सर्व्हिस म्हणून चालू केलं होतं. पण त्यानंतर त्यांच्या हे लक्षात आलं की ती लोक पुन्हा चांगलं स्वस्थ होऊन सुद्धा नवीन आयुष्य जगत नाहीत, पुन्हा जाऊन ते तिकडे जाऊन भीकच मागत आहेत. सो त्यावेळी त्यांनी हे ठरवलं की ही एनर्जी आपण फ्रीमध्ये एक्सचेंज करणार नाही. सो काही ना काहीतरी एक्सचेंज घ्यायचा,
एनर्जी जेव्हा आपण हिलिंग देतो त्यावेळेला काही ना काहीतरी एक्सचेंज घेण्याची गरज आहे, की त्यातनं त्यांच्या ते रिअलायझेशन झालं. म्हणून रेकी ही पद्धत अशी आहे की ज्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही इतरांना हिलिंग करता त्यावेळेला काही ना काहीतरी एनर्जी एक्सचेंज म्हणून तुम्ही घेऊ शकता, पैशाच्या स्वरूपात किंवा वस्तूंच्या स्वरूपात, जे त्यावेळेला योग्य वाटतं ते. पण काहीतरी एक्सचेंज झाल्याशिवाय दोन व्यक्तींमध्ये ही एनर्जी ट्रान्सफर करायची नाही, असं मिका उसुईनी सांगितलेलं आहे. सो ही सगळी त्यातली हिस्ट्री होती. आता ही जी आपली रेकी आपण बघत आहोत, तर त्याचा प्रचार कसा झाला किंवा मिका उसुईपासून ते पुढे पुढे कशी येत गेली ते आपण बघूया. की जसं आपण म्हणू शकतो की एक म्हणजे एक असा ग्राफ म्हणू शकतो की कसं कसं झालं, की यांचा कोणाच्या अथक परिश्रमापर्यंत ती आज आपल्यापर्यंत येऊन पोचलेली आहे, तर संपूर्ण जगभरात पसरलेली आहे. तर पहिल्यांदा होते डॉक्टर मिका उसुई, नंतर त्यांच्याकडनं डॉक्टर चुजुरे हयाशी यांच्यापर्यंत पोचली, मग हवाई टकाटा होत्या, त्यानंतर बार्बरा, मग पॉलाहारा, मग नीलिमा राजे ज्या भारतातल्या आहेत, महाराष्ट्रातल्या आहेत, नंतर शीतल बोरकर मॅडम, नंतर नंदिनी मेश्राम ज्या माझ्या टीचर आहेत किंवा माझ्या गुरु आहेत, आणि त्यांच्याकडनं आमच्याकडे रेकी पोचली आहेत. मी आरती मौर्य आणि आमच्यापर्यंत ही रेकी पोचलेली आहे. सो असा याचा एक पूर्ण सिक्वेन्स आहे. ही हिस्ट्री आपण बघितली आणि कशा गुरु शिष्य परंपरेने ती रेकी आपल्यापर्यंत पोचली हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. तर ही गुरु शिष्य परंपरा यासाठी की रेकीची माहिती तुम्हाला खूप सारी बाहेर मिळेल, पण रेकीची फक्त माहिती घेऊन उपयोगाची नाहीये. जेव्हा तुम्हाला प्रॉपर तुमच्या टीचर कडून गुरुंकडनं जेव्हा अट्युनमेंट म्हणजे दीक्षा दिली जाते, त्याच वेळेला तुम्ही ऍज अ साधक म्हणून किंवा एक इन्स्ट्रुमेंट म्हणून काम करू शकता. कारण ही रेकीची एनर्जी माहिती तुम्हाला आता इंटरनेटवर सगळं अवेलेबल आहे, माहिती मिळू शकते, सगळ्या गोष्टी मिळू शकतात. पण एक प्रॉपर अट्युनमेंट ज्याला आपण दीक्षा म्हणतो, की जेव्हा तुम्हाला प्रॉपर तुमच्या मार्गदर्शकाकडनं गुरुकडनं टीचर कडून मिळते, त्यावेळेलाच तुम्ही ते साधक बनू शकता आणि हिलिंग करू शकता. आणि जोपर्यंत तुमची सेकंड थर्ड डिग्री होते कम्प्लीट, त्यानंतर तुम्ही इतरांना हिलिंग करू शकता. पहिली डिग्री आपण जी आहोत या ठिकाणी आपण फक्त सेल्फ हिलिंग करणार आहोत, म्हणजे स्वतःला क्लीन करणार आहोत, स्वतःतली नकारात्मकता आपण इथे क्लीन करणार आहोत. आपल्या 7 चक्रांवरती आपण पहिल्या डिग्रीमध्ये काम करत असतो, ते पुढे जाऊन आपण बघूयातच, त्याविषयी पण डिटेल माहिती दिली जाईल. ओके, सो आता पुढे जाऊयात आपण आणि पुढच्या गोष्टी बघूयात. ठीक आहे सर, रेकीचे काय फायदे आहेत याविषयी आपण बघू. की रेकी ही गोष्टच अशी की सर्वप्रथम स्वतःचे आयुष्य बदलणे हा त्याच्या मागचा उद्देश आहे आणि त्याच पद्धतीनं घ्यायचा आहे. रेकी ही टच थेरपी आहे किंवा आपण हस्तस्पर्श चिकित्सा ज्याला म्हणतो, की पहिल्या डिग्रीमध्ये आपल्याला स्वतःला क्लीन्स करायचं आहे, स्वतःचं आयुष्य बदलायचं आहे. पहिला पॉइंट हा, कारण प्रत्येक गोष्ट ही आतून बाहेर पडते, बाहेर नात निर्मिती होत नाही, आतून बाहेर होते. सो पहिल्यांदा स्वतःची नकारात्मकता घालवणं, स्वतःला सेल्फ हिलिंग करणं महत्वाचं आहे, मग आपण पुढच्या गोष्टींकडे जाऊ शकतो. हळूहळू जशी प्रॅक्टिस होईल तसं आपण सेकंड डिग्रीमध्ये आल्यावरती डिस्टन्स हिलिंग, थर्ड डिग्रीमध्ये आल्यावरती आपण ऑल ओव्हर द युनिव्हर्स गोष्टी करू शकतो. बट प्रॅक्टिस अतिशय गरजेची आहे. जी मेडिटेशनची प्रॅक्टिस आहे जी तुम्हाला डेली बेसिसवरती करायची आहे, त्याची सुद्धा माहिती आपण सांगणारच आहोत, बघणारच आहोत. फर्स्ट डिग्रीमध्ये आपल्याला 7 दिवसाची मिनिमम 7 दिवसाची मेडिटेशनची प्रॅक्टिस कंपल्सरी आहे, म्हणजे सेल्फ हिलिंग. ओके, सो अजून काय काय फायदे त्याचे, की जुन्या जटिल समस्या ज्या आहेत ती खूप वर्षांपासून मनामध्ये राहिल्या आहेत, त्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी रेकी पूर्णतः कार्यरत असते. पण त्यासाठी आपण स्वतः रिस्पॉन्सिबल आहोत. आपण जितकं जास्त त्याची साधना करणार, जितकी व्यवस्थित प्रॅक्टिस करणार डेली बेसिसवर, तेवढी ती आपल्या कामामध्ये येणार. नंतर काय, की जीवनाचा उत्तम अनुभव घेणे हे सुद्धा रेकीमुळे शक्य आहे. हा सगळ्यात उत्तम गोष्ट रेकीच्या माध्यमातून घडते, की आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, तो सकारात्मक दृष्टीने वेढला जातो. सो ही एक गोष्ट रेकी आपल्याला खूप सुंदर आयुष्यात, तुम्हाला सुद्धा या 7 दिवसाच्या सगळ्या सेशन मध्ये अनुभव येणार आहे. डेली बेसिसवरती तुम्ही लिहून ठेवायचंय. ऍक्टिव्हिटी तुम्हाला एंड ऑफ द सेशन सांगणारच आहे, पण तरी पण डेली बेसिसवरती जो काही अनुभव येतो या तासाभराच्या प्रोग्राम मध्ये, तो तुम्हाला डेली बेसिसवरती लिहून ठेवायचा आहे. तुमच्या वहीमध्ये डायरीमध्ये लिहून ठेवा आणि मग 7व्या दिवशी चेक करा की काय फरक झाला. ठीक आहे, सो अजून काय होतं, की भावनात्मक नैराश्यावर मात करणे हे देखील रेकीतनं आपण शिकतो. रेकी त्याच्यावरती भावनिक समस्यांवरती काम करते. उद्दिष्ट प्राप्ती, गोल अचीव करायचा आहे, तर त्यासाठी सुद्धा रेकी कार्यरत असते. जीवनातील रिक्तपणा दूर करणे, एकटेपणा जे जाणवतोय ना, एकटेपणातनं एकांताकडे जाण्याचा जो प्रवास आहे तो रेकीच्या माध्यमातून आपण पूर्ण करू शकतो. रेकी शिकून आपण दुसऱ्यांना मदत करणं आपल्याला शक्य आहे. पहिल्यांदा स्वतःला हील करायचं, सेल्फ हिलिंग करायचं फर्स्ट डिग्रीमध्ये. सेकंड आणि थर्ड डिग्री मध्ये आपण शिकणार आहोत की इतरांना हिलिंग कसं करायचं, डिस्टन्स हिलिंग करायचं. आणि मास्टर आणि ग्रँड मास्टर मध्ये आपण संपूर्ण आपला जो माइंडसेट आहे, संपूर्ण आयुष्याचं ट्रान्सफॉर्मेशन होणारा प्रोग्राम आहे तो, म्हणजे मास्टर आणि ग्रँड मास्टर. आणि त्यानंतर तुम्ही इतरांना आमच्यासारखं शिकवू शकता. सो
तो एक टीचर प्रोग्राम आहे, पण सगळ्यात महत्त्वाचा तो ट्रान्सफॉर्मेशन प्रोग्राम आहे. सो नक्कीच ह्याची सुरुवात झालेली आहे, तुम्ही मास्टर ग्रँड मास्टर पर्यंत नक्कीच यावं अशी आमची इच्छा आहे, कारण खूप आयुष्यामध्ये सुंदर अनुभवांना आपण या सगळ्या प्रोसेसमधून सामोरं जात असतो. ओके, त्यात अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही मागता मागता थकाल, पण ड्रेकी देता देता थकणार नाही. जितकं सुंदर कल्पना आपण करू शकतो, जितकं सुंदर आयुष्य आपण निर्मिती करू शकतो, तेवढी जास्तीत जास्त कल्पना आणि तेवढे जास्तीत जास्त किती उच्च कोटीच्या तुम्ही आयामाला स्वतःला नेऊन ठेवता, तिथपर्यंत रेकी साथ देतच असते. तुम्ही जितकं मागाल रेकीकडनं तेवढं तुम्हाला मिळणार आहे, पण यासाठी सकारात्मक दृष्टिकोन महत्वाचा आहे, ऍक्सेप्टन्स आयुष्याविषयीचा महत्वाचा आहे, स्वतःला ओळखता येणं महत्वाचं आहे, स्वतःवरती हिलिंग करणं महत्वाचं आहे, सेल्फ हिलिंगच्या प्रोसेसमध्ये स्वतःला झोकून देणं, आणि सगळ्यात महत्वाचं की डेडिकेशन आणि सरेंडर. एखादी गोष्ट करतोय त्याप्रतीचं डेडिकेशन, सरेंडर आणि ऑब्झर्वेशन, डेली बेसिस वरती स्वतःला ऑब्झर्व करणं हे अतिशय महत्वाचं आहे. या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही करायला लागता, आणि हा आपण थोड्या कमी जास्त प्रमाणात करतच असतो, असं नाहीये की आपण करत नाही, ऑब्झर्व आपण करतो, या सगळ्या गोष्टी करत असतो, पण डेडिकेटेडली तुम्ही करायला लागलात पूर्ण सरेंडरनी, की तुम्हाला या गोष्टी 7 दिवसाच्या आत नक्कीच सुरुवात होणार आहे दिसायला. ओके, सो हे आपण रेकीचे फायदे बघितले, आपण पुढे जाऊयात. जीवनाचे 4 आयाम ज्यावरती रेकी काम करते, सगळ्यात महत्वाच्या 4 गोष्टी आहेत आयुष्यातल्या: शारीरिक स्तरावर, भावनिक स्तरावर, मानसिक आणि आध्यात्मिक. शारीरिक म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मानसिक स्तरावर, म्हणजे जो विचार आहे आपला, आपला विचार जो आहे तो काय होतो की त्या विचाराचा भावनेवरती आपला परिणाम होत असतो, भावनेचा शरीरावरती परिणाम होत असतो, आणि आपल्या मनामध्ये ज्या काही भावना आहेत त्याप्रमाणेच एनर्जी क्रिएट होतात. एक विशिष्ट एनर्जीला आपण व्हायब्रेट होत असतो, प्रत्येक युनिवर्स मधली गोष्ट एका विशिष्ट एनर्जीला व्हायब्रेट होत असते, आणि त्या व्हायब्रेशनचाच ही जी आपण आध्यात्मिक ऊर्जा आहे, म्हणजे स्वतःला बघणं, स्वतःला ओळखणं, स्वची जाणीव होणं, आपली आंतरिक ऊर्जा, हे जो प्राण आहे त्याची जाणीव होणं महत्वाचं आहे, आणि त्यातनच की आपण हा सगळा युनिव्हर्स जो आहे तो या एका एनर्जीचाच पार्ट आहे, म्हणूनच आपण सगळे एक आहोत, हा विचार सुद्धा तिथे स्थित होतो किंवा तिथं विचार येतो आपल्या मनामध्ये, आणि तो त्याच्यावर जेव्हा आपण विश्वास ठेवायला लागतो तेव्हा नक्कीच युनिव्हर्स देखील आपल्या एनर्जीला मॅच असे अनुभव आपल्या आयुष्यात अनुभव करतो. त्या गोष्टी, परिस्थिती, तशाच गोष्टी आपल्या आयुष्यात घडायला लागतात. त्यामुळे रेकी ह्या 4 ही आयामांवरती, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि शारीरिक, ह्या 4 आयामांवरती रेकी काम करत असते. सो हे 4ही गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये लक्षात ठेवायच्या आहेत, आणि त्या फॉलो पण तेवढ्या पद्धतीने करायच्या. तुम्ही जसं रेकीची प्रॅक्टिस करणार, ह्या सगळ्या आयामांवरती म्हणजे भागांवरती एक आयुष्याच्या तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये उत्तम सकारात्मक बदल दिसायला लागतो, आणि आयुष्य अजून अजून सुखकर आणि सोप्पं व्हायला लागतं. ओके, सो हे 4 आयाम आहेत, पुढे आपण जाऊयात. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रेकीचे 5 नियम. रेकीला तसे काही नियम नाही आहेत, पण हे जे 5 नियम आहेत ते आयुष्य बदलून टाकतात आपलं. आपला जो आयुष्य आहे या आयुष्यामध्ये काहीतरी प्रत्येकाच्या बाबतीत काही ना काहीतरी नियम असतात. तुम्हाला हवा तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण या नियमांबरोबरच आता इथून पुढे आपल्याला जगायचं आहे. हे नियम आपल्याला डेली बेस वरती प्रत्येक तासाला, प्रत्येक क्षणाला फॉलो करायचा आहे. तर काय नियम आहेत आपण हे बघूयात, की पहिला जो नियम आहे तो फक्त आजच्या दिवशी आपल्याला करायचा आहे. हे सगळे नियम फक्त आजच्या दिवशी फॉलो करायचे आहेत. तो काय आहे, आजच्या दिवशी मी शांत राहीन, फक्त आजच्या दिवशी. उद्या मी हे करेन, परवा ते करेन, वर्षभर करेन, 4 वर्ष करेन, इथून पुढे एवढी मोठी कमिटमेंट करण्याची गरजच नाहीये. फक्त आजच्या दिवशी मी शांत राहीन, फक्त आजच्या दिवशी मी चिंतामुक्त राहीन, फक्त आजच्या दिवशी. ओके, नंतर आज मी माझे काम इमानदारीने करणार आहे किंवा करेन. जे काही काम मी करते, आता मी इथे सेशन मध्ये बसली आहे ना, तर 1 तास पूर्ण प्रामाणिकपणे या गोष्टींना मी डेडिकेटेड माझा टाइम देणार आहे, असं मी ठरवलंय, ते इंटेंशन क्रिएट केलंय, आणि इकडे बसलेलं आहे, पूर्ण लक्ष माझं या सेशन कडे असणार आहे. इतकं इमानदार आपल्याला प्रत्येक गोष्टीत आपल्याला राहायचंय. मग काही करू, पाणी सुद्धा पितोय ना, त्या पाण्यामध्ये लक्ष असलं पाहिजे, जेवतोय ना त्या ठिकाणी अवेअरनेस मध्ये, जागृती मध्ये राहता यायला पाहिजे. इतकं स्वतःशी प्रामाणिक आपल्याला राहता यायला पाहिजे, कारण आयुष्यात आपण इतरांशी प्रामाणिक किती राहतोय हे महत्वाचं नाहीये. कदाचित महत्वाचं आहे, पण त्याच्या आधी आपण स्वतःशी किती प्रामाणिक राहतो, ऑथेंटिक राहतो हे महत्वाचं आहे, कारण त्याच्यावर सुद्धा आपण इतरांशी किती प्रामाणिक राहणार आहे हे ठरतं. आपण स्वतःशीच प्रामाणिक नाहीये तर आपण इतरांशी त्याच पद्धतीनं, तेवढ्याच कन्सिस्टन्सीनं किंवा तेवढ्याच तीव्रतेने आपण प्रामाणिक असतो किंवा नसतो, या दोन्ही गोष्टी खूप मॅटर करतात. ठीक आहे, नंतर चौथा नियम काय आहे, की आजच्या दिवशी मी माझ्या माता पिता शिक्षक
वरिष्ठांचा आणि त्याचबरोबर एक छोटीशी ॲडिशन आहे की जी काही लहान मंडळी आहेत आपल्या घरातली आपल्या ओळखीतली त्या सगळ्यांचा मी मान राखेन. हा चौथा नियम आहे. पाचवा नियम असा सांगतो की आजच्या दिवशी मी सर्व चेतन अचेतन वस्तूंसाठी आणि निसर्गाविषयी देखील कृतज्ञता बाळगत आहे किंवा मी कृतज्ञता माझ्या मनामध्ये प्रचंड कृतज्ञता आहे. सो हे जे पाच नियम आहेत ना हे जणू काही जीवनाचं सार आहे. फक्त आजच्या दिवशी मला शांत राहायचंय, फक्त आजच्या दिवशी मला चिंतामुक्त राहायचंय, फक्त आजच्या दिवशी मला प्रामाणिक राहायचंय. जे मी करतेय ना त्या गोष्टींमध्ये मला प्रामाणिक राहायचं आहे. कारण इतरांना आपण या गोष्टी किंवा इतर कुणीही आपल्यावरती 100% कंट्रोल किंवा वरदहस्त ठेवू शकत नाही. आपला प्रामाणिकपणा फक्त आपल्यालाच माहिती असतो आणि तो जो ईश्वर आहे त्याला माहिती आहे. जी एनर्जी वर बसली आहे किंवा ही जी रेखीची एनर्जी आहे नैसर्गिक एनर्जी त्याला फक्त माहिती आहे. नाहीतर आपला खरेपणा आपल्यापेक्षा, जसं म्हणतो ना आपण की दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे, या दोन गोष्टी आहेत. तर या आपल्या पूर्ववत चालत येणाऱ्या म्हणी सुद्धा तेवढ्याच इम्पॅक्टफुल आहे त्या गोष्टींमध्ये. त्यामुळे आपला प्रामाणिकपणा आपल्याला जपायचे, किती ऑथेंटिक आपण आपल्या स्वतःशी राहतो यावरती आपल्या आयुष्याचा स्तर किंवा क्वालिटी ठरलेली असते. आपण किती ऑथेंटिक आहोत. नंतर आजच्या दिवशी मी सगळ्यांचा सन्मान करणार आहे. माझे सगळे जे नातेसंबंध आहेत, गुरुवर्य आहेत सगळ्यांचा, माझे जे ऑफिस मधले मित्रमंडळी आहेत, शेजारी राहणारे शेजारी आहेत सगळ्यांचा सन्मान करणार आहे, सगळ्यांना एकाच चांगल्या दृष्टीने बघणार आहे. आणि आजच्या दिवशी कृतज्ञतेचा भाव ही रेखी माझ्या कुठल्या ना कुठल्या माध्यमातून, आम्ही एक माध्यम आहोत, आम्ही कोणी नाही, ते रेखीने आम्हाला एक काय म्हणतात की एक तो उद्देश घडून आलाय आमच्या आयुष्यामध्ये आणि त्या माध्यमातून आम्ही फक्त काम करतो. सो वी आर ए इन्स्ट्रुमेंट, आम्ही माध्यम आहोत आणि ही रेखीची एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य कुठेतरी आम्हाला करायचं आहे आणि बस आम्ही ते करतो आहोत. यात कुठलाही मोठेपणा नाही, कुठलाही आव नाहीये, खूप अगदी सढळ हाताने आम्ही या गोष्टी करत आहोत. त्यामुळे तुम्हाला ते परिपूर्णपणे मिळणारच आहे. पण हे सगळं करताना रेकीला आपण तेवढंसं ग्रॅटिट्यूड मानणं गरजेचं आहे. सो आजच्या दिवशी इंटेन्शन क्रिएट केलेलंच आहे, पण त्याचबरोबर आपल्याला ग्रॅटिट्यूडचा ॲटिट्यूड ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. जितकं तुम्ही डाऊन टू अर्थ राहणार, ग्रॅटिट्यूडच्या भावनेमध्ये राहणार, तेवढंच तुमच्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी तेवढ्याच पद्धतीने वाढणार आहेत. किती जणांना असं वाटतं की ग्रॅटिट्यूड किंवा कृतज्ञता ही लाईफमध्ये महत्त्वाची आहे? सांगा बरं, वाय टाईप करा. कुणाला कुणाला असं वाटतं की येस, ग्रॅटिट्यूड हा आयुष्यात खूप इम्पॉर्टंट आहे? किती जणांना वाटतं? चला, चॅट बॉक्स ओपन आहे. येस 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 येस, ग्रेट. म्हणजे तुम्ही त्या अवेअरनेसच्या भावनेमध्ये आहात की ग्रॅटिट्यूड हा अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या आयुष्यामध्ये. आणि या सगळ्या ग्रॅटिट्यूड पाळताना हे जे पाच नियम आपल्याला रेखीचे सांगितलेले आहेत ते महत्त्वाचे आहेत आणि ते तितकेच उत्कृष्ट आहेत. या गोष्टींना आजपासून तुम्ही, तुमचा का समजा टेबल असेल तिथे लिहून ठेवा त्या गोष्टी, तुमच्या डायरीमध्ये लिहा, तुमच्या मोबाईलमध्ये लावून ठेवा. का माहितीये? फक्त रेखीचा अभ्यास करणं हा त्याच्या मागचा उद्देश नाहीये, हे लाईफचं सार आहे आणि लाईफ जगण्यासाठीचा एक फंडा आहे असं म्हणून चला. पाच वाक्य आहेत, त्या पाच वाक्यांचं जरी तुम्ही डेली बेसिसवरती म्हणता म्हणता, आपल्याला दिवसातले 24 तास आहेत, त्यातले 8 तास झोपण्यात गेले तर उरलेल्या वेळात सुद्धा आपल्याला त्या भावनेमध्ये राहायचं आहे. कृतज्ञतेच्या रेखीच्या पाच नियमांना फॉलो करायचं आहे. त्याचबरोबर असं करता करता 24 तासाचे आपण 8 तास जर झोपण्यात गेले तर उरलेला जो वेळ आहे त्या प्रत्येक तासामध्ये आपल्याला त्या भावनेमध्ये राहायचं आहे. त्या तासाच्या प्रत्येक क्षणामध्ये आपल्याला त्या भावनेमध्ये राहायचं. असं क्षण जोडता जोडता आयुष्य कधी आपलं निर्माण होईल, एक एक वर्ष पुढे पुढे जात जाईल आपल्याही लक्षात येणार नाही. आपला हा जो भाव आहे तो खूप उत्कृष्टपणे जपला जाईल. सो आज हे जे होतं हे सगळं रेकीचं इंट्रोडक्शन होतं, त्याच्यामध्ये आपण रेकी काय काम करते, रेकी म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय नियम असतात हे सगळं बघितलं, रेकीची हिस्ट्री काय, रेकी मिका उसळीपासून आमच्यापर्यंत कशी आली, ही सगळी आपण एक सगळं पूर्ण त्याचा अभ्यास आत्ता आपण केलेला आहोत, त्याचा आपण सगळा एक इंट्रोडक्शन बघितलेला आहे. तर नक्कीच तुम्हाला याच्याविषयी अवेअरनेस आला असेल. ज्यांना खरंच काही आयडिया नाहीये त्यांना याविषयीची कल्पना नक्कीच यातनं मिळाली असेल. सो खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. हँड ओव्हर टू यू सर. थँक यू सो मच. आशा करतो की सर्वांना बऱ्याचपैकी गोष्टी क्लिअर झाल्या असतील. ओके, बऱ्याच लोकांचे प्रश्नसुद्धा चॅटबॉक्समध्ये सोबत सोबत चालू होते. सर्व प्रश्नांना मी एकच उत्तर देतो आजच्यासाठी फक्त. त्यामुळे सर्वांनी अगदी लक्ष देऊन ऐका आणि मग आपण पुढचा सेशन कंटिन्यू करू. अजून 15 मिनिटाचा सेशन आपलं बाकी आहे. ओके, सो सर्वांना एक उत्तर द्यायचं म्हणजे
की लक्षात घ्या की तुम्हाला जे काही प्रॉब्लेम असेल, जे काही, सध्या फक्त थांबून जा. डू नॉट लाईक एक्सपेक्ट की हा पहिला दिवस आहे, आज कुछ जादू हो जाएगा. नहीं होगा. इफ यू आर एक्सपेक्टिंग जादू, दिस क्लास इज नॉट फॉर यू, टू बी व्हेरी ऑनेस्ट. 7 दिवस इकडे बसावं लागेल तुम्हाला, 7 दिवस तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल, त्या तुम्हाला सरेंडर मोडमध्ये बसावं लागेल. तुम्हाला सांगतो, त्यानंतर तुम्हाला त्या गोष्टी दिसतील, त्यानंतर त्या गोष्टी होतील, त्यानंतर ते मिरॅकल्स होतील. ठीक आहे, पण तुम्ही जर का असं एक्सपेक्टेशन घेऊन आले असेल, है ना, कधी कधी असते ना असं की बिलकुल बस दवाखान्यात जातो आपण डॉक्टरकडे आणि डॉक्टर, आवाज माझा कमी येत आहे का हो, खूप लोक म्हणतात. ठीक आहे, सो आपण डॉक्टरकडे जातो दवाखान्यात आणि दवाखान्यात गेल्याबरोबर डॉक्टरला म्हणतो की सर लवकर लगेच बरा झालो पाहिजे मी. ज्या गोष्टीला जेवढा वेळ लागायचा असतो त्या गोष्टीला तेवढा वेळ लागतोच. जेव्हा एखाद्या नवीन गोष्टीची क्रिएशन होते, जेव्हा एखादं नवीन बाळ जन्माला येते, तेव्हा 9 महिने त्या आईला त्याला पोटात ठेवावं लागते. येस ऑर नो? ती निसर्गाच्या विरुद्ध नाही जाऊ शकत. ती असं म्हणू शकते की माझं बाळ मला लगेच 3 महिन्यात मिळालं पाहिजे, 6 महिन्यात मिळालं पाहिजे. नाही होत असं. मिनिमम 9 मंथ्स. ओके, तर प्रत्येक गोष्टीला जो वेळ लागायचा असतो तो लागत असतो. त्यामुळे पुढचे 7 दिवस आपल्याला इथं राहायचं आहे. जे 5 नियम आपण आज शिकलो आहे ते रोज आपण त्याची उजळणी करणार आहोत. उद्यापासून रोज मी तुम्हाला आधी पहिला प्रश्न विचारेल की 5 नियम वाचले का, तर तुमचं उत्तर आलं पाहिजे येस. ओके, येस, थँक यू सो मच अश्विनीजी. अश्विनीजींनी लिहिलं आहे इकडे की तुमच्या आवाजाने हिलिंग होत आहे, मीन्स थँक यू सो मच. ओके, सो तुम्हाला असे खूप सारे अनुभव पुढच्या 7 दिवसात येणार आहे. सो माझी एकच रिक्वेस्ट आहे की सर्वांनी पूर्ण 7 दिवस अटेंड करावे. लक्षात घ्या, मी पुन्हा एकदा आठवण करून देतो, तुम्ही इकडे आला नाही आहात, तुम्हाला इकडे आणल्या गेलेलं आहे. ठीक आहे, सो हम कुछ नहीं करते हमारे लाईफ में. जो भी करता है वो, ज्या कुठल्या देवाला, ज्या कुठल्या शक्तीला तुम्ही मानत असाल, त्यांनी त्या गोष्टी घडवून आणलेल्या आहेत. 10,000 ते 20,000 लोकांपर्यंत ॲडव्हर्टाईजमेंट गेली, त्यामधले 500 पेक्षा जास्त लोक ग्रुपमध्ये ॲड आहेत. इथे काहीतरी 110, 120, 125 लोक आहेत. वाय? काही लोक म्हणतात मला वेळ नाही, काही लोक म्हणतात माझं ऑफिस आहे. हे फक्त दिसणारं कारण आहे, तुम्हाला लक्षात घ्या. ऑफिस बरोबर त्या वेळेत का आहे, क्लास बरोबर या वेळेत का आहे, हे सगळ्या ठरलेल्या गोष्टी आहेत. हे आपल्याला दिसत आहे की माझं ऑफिस आहे म्हणून मी नाही करू शकत. नाही बाबा, तुझ्या नशिबातच नाही आहे ती गोष्ट. काही जण पहिल्या दिवशी येतील, काही दिवस, काही जण 6 दिवस येतात आणि नेमका 7वा दिवस मिस करून टाकतात. त्या दिवशी नेमकं ते हजर असतात पण ते झूम मिटिंगच जॉईन होत नाही. सो कुठलीही गोष्ट जेव्हा होते ती गोष्टीच्या मागं काहीतरी कारण असते. विदाऊट कारण या जगात कुठलीच गोष्ट होत नाही, ही गोष्ट आजपासून लक्षात ठेवा. कुठलीही गोष्ट, आज तुम्ही इथं आहात त्यालाही कारण आहे, उद्या तुम्ही रेखेच्या प्रवासात याल त्यालाही कारण असेल. ठीक आहे, सो ॲक्टिव्हिटी काय करायच्या आहेत आपल्याला ते आपण आता लगेच बघूया. सर्वांनी तयार आहेत? काय काय ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत? तर मी सांगितलं होतं की पाण्याची एक बॉटल आपल्याला सोबत घेऊन बसायचं आहे. किती लोकांनी पाण्याची बॉटल आणली आहे सोबत? हाऊ मेनी पीपल हॅव वॉटर बॉटल? जस्ट शो मी द वॉटर बॉटल. किती लोकांनी आणलेली आहे? नसेल आणली तरी काय हरकत नाही, आजच्या दिवस, उद्यापासून आणा. ठीक आहे, काय असं असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर काही हरकत नाही. उद्यापासून बॉटल घेऊन बसायचं. तर आपल्याला 2-3 मेजर गोष्टी शिकायच्या. नंबर 1, आजपासून आपण रेखी जी आहे ना ती आपल्या प्रत्येक 24 घंट्यात आणणार आहे. ओके, आवाज क्लिअर आहे सर्वांना? आता रेखी जी आहे ती 24 तासामध्ये आपण आणणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे? सर्वप्रथम आवाज जर का कमी आला तर तुमचं, तुम्ही हे बघून घ्या, काय म्हणतात त्याला, नेटवर्क किंवा आवाज, तुमच्या डिव्हाइसचा आवाज, ते बघून घ्या. ठीक आहे, सो फर्स्ट थिंग, रोज तुम्हाला अफर्मेशन्स लिहायचे आहेत. आता काय अफर्मेशन लिहायचे ते मी तुम्हाला सांगतो. काय अफर्मेशन लिहायचे? पहिले फक्त एकच अफर्मेशन लिहून घ्या सर्वांनी, असेल तुमच्याकडे डायरी पेन तर लिहून घ्या सर्वांनी, आणि हे आपण म्हणू पण एकदा. चला पटकन लिहा. 7 दिवस ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या, यू विल डेफिनेटली एक्सपिरियन्स द चेंज इन युअर लाईफ. डेफिनेटली 101% आय एम शुअर अबाउट इट. ओके, सो लिहायचं आहे. मी तयार आहे सगळे? मी खुश आहे, समाधानी आहे, आरोग्य संपन्न आहे, माझ्या आयुष्यात मला हव्या तशा गोष्टी घडत आहेत, मला पाहिजे ते मला मिळत आहे, मी मिळालेल्या प्रत्येक गोष्टीसाठी
ईश्वराचा धन्यवाद देतो, मी आभारी आहे, मी आभारी आहे, मी आभारी आहे. ठीक आहे, पुन्हा एकदा रिपीट करतो. मी खुश आहे, मी समाधानी आहे, आरोग्य संपन्न आहे, माझ्या आयुष्यात मला हव्या तशा गोष्टी घडत आहेत, मला पाहिजे ते मला मिळत आहे, मी मला मिळालेल्या प्रत्येक गोष्टीसाठी ईश्वराला धन्यवाद देतो, मी आभारी आहे, मी आभारी आहे, मी आभारी आहे. ओके, ही अफर्मेशन आपल्याला 21 टाइम्स म्हणायची आहे पुढचे 7 दिवस रोज. फक्त एवढं म्हणा, सोडून द्या, हे मोबाईलमध्ये लिहून ठेवा, कुठेही लिहून ठेवा, जिथं वेळ भेटेल तिथं म्हणा. आता एकदा म्हणा, नंतर 1 तासाने 2-3 वेळा म्हणा, नंतर अजून 1-3 तास, असं केलं तरी चालते, कसंही करा, देअर इज नो रूल. फक्त 21 वेळा तुम्ही संपवली पाहिजे. बरं, 21 वेळा झाली की नाही हे मला माहीत नाही सर, मग 22 वेळा केली तर चालेल का, 20 वेळा झाली तर चालेल का, काहीच टेन्शन नाही घ्यायचं त्या गोष्टीचं. 50 वेळा झाले तरी चालते, आणि 15 वेळा झाले तरी चालते, ठीक आहे, पण 21 वेळा याच्यासाठी की तुम्ही त्या फ्लोमध्ये, त्या झोनमध्ये गेले पाहिजे म्हणून. ठीक आहे, सो वन टाइम बसून म्हणाल तुम्ही तर जास्त फायदा होईल तुम्हाला. ठीक आहे, जास्त बेनिफिट जर पाहिजे असेल तर एका ठिकाणी बसून 21 वेळा चॅन्टिंग करा, सोडून द्या बस. ओके, क्लिअर, दिस इज व्हॉट इज युअर एकदा फर्स्ट एकदा टास्क. रिपीट करा प्लीज सर, एकदा हाँ, रिपीट पुन्हा करा एकदा प्लीज. रिपीट करतो. मी आज खुश आहे, पहिलं वाक्य. समाधानी आहे, दुसरं वाक्य. आरोग्य संपन्न आहे, तिसरं वाक्य. माझ्या आयुष्यात मला हव्या तशा गोष्टी घडत आहेत, मला पाहिजे ते मला मिळत आहे, मी मला मिळालेल्या प्रत्येक गोष्टीसाठी, याच्यामध्ये सगळे गोष्ट आली, आता याच्यामध्ये तुमची फॅमिली आली, फायनान्स आलं, हेल्थ आलं, सगळं आलं, मला मिळालेल्या प्रत्येक गोष्टीसाठी ईश्वराचा धन्यवाद देतो किंवा ईश्वराला धन्यवाद देतो, असं काही लिहिलं तर चालेल. मी आभारी आहे, मी आभारी आहे, मी आभारी आहे, असं 3 वेळा लिहायचं आहे. क्लिअर, ही गोष्ट 7 दिवस 21 वेळा करायचं आहे. पहिले 5 नियम वाचायचे रोज सकाळी, 5 नियम. त्यानंतर हे अफर्मेशन, ठीक आहे, आणि जसे डोळे उघडते लिहून घ्या पुढचा पॉईंट. एक पॉईंट लिहा अजून ॲडिशनल. आता उद्यापासून पुढचे 7 दिवस जसे डोळे उघडतील सकाळी, बेडवरून उठायच्या आधी म्हणायचं, पहिले उठायचं आणि पहिले म्हणायचं थँक्यू सो मच, ज्या कुठल्या देवाला तुम्ही मानत असाल त्याचं नाव घेऊ शकता तुम्ही. ओके, थँक्यू सो मच. तुम्ही समजा स्वामी समर्थाला मानत असाल, गजानन महाराजाला, कोणाला कोणाला तरी मानत असाल तुम्ही, तर थँक्यू सो मच म्हणायचं की आज मला हा दिवस दाखवला त्याबद्दल मी तुझा खूप खूप आभारी आहे. मग आजूबाजूला बघायचं, इकडे आणि इकडे, आणि आपल्या फॅमिलीमधले मेंबर जर का आपल्याला दिसले तर पुन्हा त्याला म्हणायचं की मला आणि माझ्या फॅमिली मेंबरला तू आजचा हा दिवस दाखवला, त्याबद्दल खूप 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 तुझे आभार, खूप खूप धन्यवाद. कारण की दररोज गुगलवर जाऊन चेक करून घ्या, दररोज रात्री जवळपास 10 लाख लोकांच्या आसपासचा आकडा हा आपल्याला बाय बाय करून जातो, माहीत आहे का तुम्हाला? हे गुगलवर जाऊन चेक करा, ठीक आहे, की दररोज डेथ किती होतात इंडियामध्ये, डेथ रेट ऑफ इंडिया एव्हरी सिंगल डे. जर का आपल्याला 1 दिवसाचं नवीन आयुष्य भेटलं, म्हणजे आपण त्यासाठी काय म्हटलं पाहिजे, सगळ्यात पहिले थँक्यू म्हटलं पाहिजे. सो उद्यापासून हे रेगुलर 7 दिवस प्रॅक्टिस करायचे. काय करायचं, सगळ्यात पहिले उठल्यावर जो कुठला आपला देव असेल त्याला म्हणायचं थँक्यू सो मच की मला तू आजचा दिवस दिला, त्याबद्दल तुझे मी खूप खूप आभारी आहे. नंतर इकडे बघायचं लेफ्ट, नंतर इकडे बघायचं राईट, आणि जर आपले फॅमिलीवाले आपल्याला दिसले सगळे ओके तर म्हणायचं पुन्हा त्याला थँक्यू, म्हणायचं की माझी, मी आणि माझी फॅमिली इथे सुखरूप आहोत, आज तू आम्हाला सर्वांना एक दिवस दाखवला नवीन, त्याबद्दल खूप खूप आभार. बिकॉज यू नेवर नो, वी नेवर नो हाऊ मेनी डेज वी हॅव. येस नो एव्हरीबडी, हाऊ मेनी पीपल ॲग्री? किती लोकांना माहिती आहे तुमच्याजवळ किती दिवस बाकी आहेत, माहीत आहे का? हां, माझ्याजवळ तर 7 दिवस आहेत हे मला माहीत आहे. ठीक आहे, गंमतचा विषय. सो कोणी ना कोणालाच माहीत नाही की आपल्याकडे किती दिवस आहेत. सो ज्यामुळे जो दिवस मिळतो आहे त्याच्यासाठी आपण थँक्यू म्हटलं पाहिजे पहिले, ठीक आहे. दुसरी ॲक्टिव्हिटी आपली, ही फार महत्त्वाची आहे. हां, ही पण ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी करायच्या बरं का? हां, रोज करायच्या हे, रोज. नाही समजलं तर आत्ताच विचारून घ्या. हां, दुसरी ॲक्टिव्हिटी बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं पाण्याची बॉटल घेऊन बसा, नसेल पाण्याची बॉटल आता तुमच्याकडे काहीच हरकत नाही, काहीच हरकत नाही, फक्त इकडे लक्ष द्यायचं सर्वांनी.
सकाळी उठल्यावर जेव्हा तुम्ही आंघोळ वगैरे तुमची झाली व्यवस्थित, तुम्ही तयार झाले, तेव्हा तुम्हाला दररोज पाणी जे आहे तुमच्या घरातलं पाणी असते, आपल्या घरी रोज आपण पाणी पितो, ठीक आहे, तुम्ही आंघोळीचं पाणी, तुमचं पिण्याचं पाणी, तुमचं जे काही पाणी असेल, जे काही पाणी जिथं जिथं असेल तुमच्या घरात, ते सगळं पाणी तुम्ही काय करू शकता, चार्ज करू शकता. आणि याचे फार सिम्पल प्रोसेस आहे, काही जास्त त्याच्यामध्ये खूप जास्त त्याच्यामध्ये हे नाही आहे, काय म्हणतात त्याला, कॉम्प्लिकेटेड नाही करायची, ते सिम्पल प्रोसेस सांगतो किती लोकांना माहीत करायची आहे, टाईप मी इन द चॅट बॉक्स. पाणी चार्ज करण्याची प्रोसेस, सो एक ग्लास घ्यायचा, ठीक आहे, ठीक आहे, ओके ओके, ऐका आता लक्ष देऊन. सो एक ग्लास घ्यायचा आहे पाण्याचा भरून, आता हे बघा हा पाण्याचा ग्लास आहे, हा याच्यासाठी घेतला मी की तुम्हाला पाणी दिसावं म्हणून, नॉर्मल ग्लास असलं तुमच्या स्टीलचा वगैरे तरी पण चालते, ठीक आहे. ग्लास घ्यायचा, तो ग्लास हातामध्ये ठेवायचा आपल्या, ठीक आहे, आणि वरून एक हात ठेवायचा, आणि सगळ्यात पहिले जे आपलं आराध्य आहे त्याला मनातल्या मनात आठवायचं, जे कुठलं तुमचं आराध्य देवता असेल त्याला आठवायचं, त्याला पहिले त्याला धन्यवाद द्यायचं की थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच तुम्ही दिलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी. हे वाक्य मागे पुढे झाले तरी चालतात, फक्त ऐकून घ्या आता, की तुम्ही दिलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी खूप खूप धन्यवाद, आज मी जे आयुष्य जगत आहे त्याच्यासाठी धन्यवाद, आणि रोज मी जे काही जगतो त्याच्यासाठी धन्यवाद, ठीक आहे, त्यांना धन्यवाद म्हणायचं. नंतर याचं एक अफर्मेशन आहे ते लिहून घ्या, ते काय लिहा, हे जल देवता, याला म्हणायचं हात ठेवून असो, हे जल देवता सर्वप्रथम धन्यवाद की तुम्ही माझ्या आयुष्यात आहात, कारण असं म्हणतात माणसाच्या बॉडीमध्ये 90% पाणी आहे, है ना, आणि या विश्वातही 90%च्या आसपास पाणीच आहे, सो पाणी इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट, हां त्यालाच आपण सोडून देतो. सो हे म्हणायचं, हे जल देवता सर्वप्रथम धन्यवाद तुम्ही माझ्या आयुष्यात आला आहात, 3 वेळा म्हणायचं धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, ठीक आहे. पुढे लिहायचं, हे जल किंवा हे पाणी जे काय म्हणाल तुम्ही ते काही पण म्हटलं चालते, ज्या कोणत्या व्यक्तीपर्यंत जाईल हे पाणी किंवा हे जल, ज्या कोणत्या व्यक्तीपर्यंत जाईल त्या सर्वांना सुख, समाधान, समृद्ध, दीर्घायुष्य मिळावे. हे पाणी ज्या कोणत्या व्यक्तीपर्यंत जाईल त्या सर्वांना सुख, समाधान, समृद्धी, दीर्घायुष्य मिळावे. त्यांच्या जीवनात आनंद व आरोग्य सतत येत आहे. पुन्हा एकदा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, एवढंच करायचं, बस, व्हेरी सिम्पल. सो याला चार्ज केलं तुम्ही, आता तुम्ही ज्याच्यामध्ये पाणी ठेवता, फ्रीजच्या बॉटल असतील, तुमच्या घरामध्ये माठ असेल, एखादा छोटासा स्टीलचा हंडा असेल, जे काय म्हणतात त्याला तुम्ही, ते पॉट असेल, त्या प्रत्येकाला तुम्ही हे करू शकता. आता हे एक ग्लास तुम्ही चार्ज केला ना, याच्यातलं थोडं थोडं पाणी तुम्ही त्याच्यामध्ये टाकून दिलं तरी चालते, प्रत्येकाला वेगळे अफर्मेशन द्यायची गरज नाही, याला तुम्ही अफर्मेशन दिली, हे पाणी एक एक घोट त्या प्रत्येक याच्यात टाकून दे तुम्ही, एक एक सिप, आणि तुमच्या आंघोळीच्या पाण्यातही तुम्ही टाकू शकता, त्यानंतरही तुम्ही आंघोळ करू शकता, असंही तुम्ही केलं तरी चालेल, ठीक आहे. किंवा आंघोळीला जेव्हा तुम्ही बसताय, जर का तुम्ही बकेटमध्ये पाणी घेतलेलं असेल, असं विदाउट शॉवर जर का तुम्ही आंघोळ करत असाल, तर त्या पाण्यालाही तुम्ही असं चार्ज करू शकता, हे सेम अफर्मेशन देऊन, ठीक आहे, त्या हातात पाणी घेऊन त्याला पण तुम्ही सेम अफर्मेशन देऊन चार्ज करू शकता. इज इट क्लिअर? येस नो? ओके, याचं मी तुम्हाला ऑडिओ पण देईल, रिपीट करून सांगेल, काळजी करू नका, पण आत्ता जेवढं लिहिलं ते चालू करा उद्यापासून. तुम्हाला जर का फास्ट पटापट पटापट रिझल्ट पाहायचे असतील तर, ठीक आहे. सो मेनी थिंग्स विल बी चेंज. नेक्स्ट, पुढची ॲक्टिव्हिटी काय आहे, आपल्याकडे वेळ थोडा कमी आहे, पण पुढची ॲक्टिव्हिटी काय लिहून घ्या. येल्लो डायरी आणि रेड पेन जर का तुम्हाला मिळाला तर फार छान गोष्ट आहे, जर का मिळाला तर, आणि जर का नाही मिळाला तरीही काही हरकत नाही, पण जर का येल्लो डायरी आणि पेन मिळाला, ॲमेझॉनवर आहे येल्लो डायरी, पण ठीक आहे नसेल तरी काही हरकत नाही, पण रेड पेन आणि येल्लो डायरी जर असेल तर फार छान. त्याच्यावर आज मी उद्या विचारेल, बरं का, त्याच्यावर आज 100 गोष्टी अशा लिहा ज्या तुम्हाला झाल्या पाहिजेत तुमच्या लाईफमध्ये असं तुम्हाला वाटते. किती? 100. किती? 100 गोष्टी. जर का तुम्ही 20 वर येऊनच अडकले तरी चालते, जर का तुम्ही 100 पेक्षा जास्त, सर 150 आल्या माझ्या मनात, तरीही चालते. छोट्यात छोटी गोष्ट लिहा, मोठ्यात मोठी गोष्ट लिहा. म्हणजे मला एक चांगला फोन विकत घ्यायचा आहे इथपासून, तर मला माझ्या मुलांना चांगल्या प्रकारे सेटल करायचा इथपर्यंत, कुठलीही गोष्ट लिहिली चालते.
100 गोष्टी लिहायच्या आहे, ठीक आहे? म्हणजे तुमचं स्वप्न असेल की मला आहे ना एक सुंदर असा एखादी एक सुंदर अशी वॉच घ्यायची आहे बाबा, ते पण लिहा, काही पण लिहा, 100 गोष्टी लिहा ज्या तुम्हाला असं वाटतं की तुमच्या लाईफमध्ये आल्या पाहिजेत. तुम्हाला एखादा चांगला मित्र पाहिजे असेल, एखादी चांगली मैत्रीण पाहिजे असेल, एखादा चांगला यु नो जोडीदार पाहिजे असेल, ते पण लिहा. प्रत्येक गोष्ट लिहा, 100 थिंग्स. तुम्हाला चांगला बिझनेस उभा करायचा असेल, ते तुमच्या मनात असेल, ते लिहा. तुम्हाला जॉब सोडून बिझनेस करायचा असेल, ते लिहा. तुम्हाला एखादा चांगला जॉब पाहिजे असेल, ते लिहा. 100 गोष्टी लिहा, काहीच बंधन नाही. कसं लिहिलं पाहिजे, काय लिहिलं पाहिजे, फक्त लिहायचं की मला हे पाहिजे आहे, आणि त्या गोष्टीचे नाव लिहा. 100 थिंग्स लिहायचं वर टायटल, आणि त्याच्याखाली 100 गोष्टी लिहायच्या. ओके, क्लिअर? हे तुमची आजची ॲक्टिव्हिटी आहे. पुढची एक ॲक्टिव्हिटी अजून बाकी आहे की तुमच्या घरातील जे अन्न आहे, आता तुम्ही पाणी चार्ज केलं, तसंच अन्न आणि होम अप्लायन्सेस, म्हणजे घरामध्ये फ्रीज असतो, टीव्ही असते, मिक्सर असते, ह्या सगळ्या गोष्टी असतात, त्या कधीतरी खराब होतात, है ना? मधामधात कधीतरी खराब होतात, काहीतरी अडचण येते, तर त्यांना कसं चार्ज करायचं ते पण मी सांगतो तुम्हाला, ठीक आहे? सगळ्यात पहिले फूडचं सांगतो. फूड जसं तुम्ही पाण्याला चार्ज केलं, तसं सेम फक्त जलदेवता हा शब्द काढून तुम्हाला काय करायचं आहे, अन्नदेवता. काय करायचं आहे, अन्न. पहिले ते अफर्मेशन लिहिली ना तुम्ही, त्याच्यामध्ये जलदेवता हा शब्द काढा आणि त्याच्यामध्ये फक्त अन्नदेवता असं लिहा. म्हणजे हे अन्नदेवता, सर्वप्रथम धन्यवाद, तुम्ही माझ्या आयुष्यात आला आहात, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. हे अन्न ज्या कोणत्या व्यक्तीपर्यंत जाईल त्या सर्वांना सुख, समाधान, समृद्धी, दीर्घायुष्य मिळावे, त्यांच्या जीवनात आनंद व आरोग्य सतत येत आहे. बस एवढंच लिहायचं आहे, क्लिअर? तर अन्नाला चार्जिंग झालं तुमचं. राहिले आता तुमचे होम अप्लायन्सेस, फॅन आहे, टीव्ही आहे, लाईट्स आहे, लॅपटॉप आहे, तुमचं फ्रीज आहे, तुमचं काय असेल ते, काय असते ते अजून गरम करायचं, वस्तू गरम करायचं काय असते, ओव्हन आहे, मोबाईल आहे, जे काही असेल, हेडफोन आहे, छोट्या छोटी गोष्ट, मोठ्यात मोठी गोष्ट जे काही असेल त्याला तुम्ही अफर्मेशन करण्यासाठी सिंपल आहे. आता फ्रीज तर तुम्ही हातात नाही घेऊ शकत, फ्रीज हातात घेऊ शकता का? मोबाईल हातात घेऊ शकता ना, पण तो मोबाईलला चार्ज करण्यासाठी तुम्ही असं करू शकता. ज्या गोष्टीला तुम्हाला वाटलं आज, समजा मला वाटतं मोबाईलला चार्ज करायचा आहे मला, तर तुम्ही त्याला चार्ज करू शकता. सिंपल त्याला हातात धरायचं आहे, पुन्हा जे तुमचं आराध्य दैवत आहे त्याला तुम्हाला आठवायचं आहे, आणि तुम्हाला जे काही अफर्मेशन पॉझिटिव्ह देता येतील ते द्यायचे. जसं की उदाहरणार्थ मी सांगतो, उदाहरणार्थ सांगतो, तुम्ही तुमचे तुमचे सेंटेन्स बनवू शकता, काही बनवलेले सेंटेन्स पण आम्ही तुम्हाला देऊ, पण सध्या तुम्ही बनवायचा प्रयत्न करा, कारण की तुम्हाला या प्रोसेसमध्ये आणायचं आहे, ठीक आहे? तर तुम्ही बनवू शकता की बाबा या मोबाईलमधून मला जास्तीत जास्त फायदा होईल, अशा गोष्टी मला दिसाव्या याच्यामध्ये. मला अशाच लोकांचे फोन येऊ दे की जे मला चांगल्या गोष्टी, पॉझिटिव्ह गोष्टी शिकवतील. मला अशाच लोकांचे, अशाच काही गोष्टींचे मेसेजेस येऊ दे की बाबा ज्याच्यामधून माझा काहीतरी फायदा होईल किंवा मी इतरांचा काहीतरी फायदा करू शकेल. नाही तर ह्या फोनवर असे पण फोन खूप येतात दिवसभरात की जे तुम्हाला निगेटिव्ह करतात. येस ऑर नो? येतात की नाही येतात ना? असे पण फोन खूप येतात की जो फोन आल्याबरोबर तुमचा पुढचा दिवस खराब होऊन जातो. असे पण फोन येतात की जो फोन उचलायची आपली इच्छा नसते पण तो उचलावा लागतो, आणि ते उचलल्यानंतर समोरचा माणूस जे बोलतो ते ऐकायची आपली इच्छा नसते पण ते आपल्याला ऐकावं लागते, है ना? सो ते पण गोष्टी तुम्ही करू शकता. तर याला तुम्ही चार्ज करू शकता, फ्रीजला तुम्ही चार्ज करू शकता, तुमच्या टीव्हीला, हिला, सगळ्या अप्लायन्सेसला तुम्ही अशा प्रकारे पॉझिटिव्ह अफर्मेशन्स देऊन चार्ज करू शकता त्याला हात लावून, कारण की तुम्ही आता फर्स्ट लेवलमध्ये आहे, तर तुमची जी एनर्जी आहे ती याच्यात आहे फक्त, तुमच्या हातामध्ये. त्याच्यानंतर तुम्ही डिस्टन्स हिलिंग शिकाल सेकंड आणि थर्डमध्ये, की तुम्ही इथं बसलो आहे मी तरीही मी माझं पूर्ण घर चार्ज करू शकतो. त्याची काय प्रोसेस आहे, मी इथं बसलो आहे आणि माझे आई वडील समजा बाहेर गावी कुठेतरी राहतात आणि मला असं वाटलं की त्यांना प्रोटेक्ट करायचं आहे मला, तरी मी इथं बसून करू शकतो. त्या प्रोसेसेस तुम्ही लेवल 2 आणि लेवल 3 मध्ये शिकणार आहात. त्याला डिस्टन्स हिलिंग असं म्हटलं जाते. जगातल्या कुठल्याही गोष्टीला तुम्ही चार्ज करू शकता. बट अगेन द क्वेश्चन इज, मानो तो गंगा माँ और ना मानो तो बहता पाणी, ठीक आहे? सो जेवढ्या जास्त विश्वासाने आपण त्या गोष्टी करू तेवढे जास्त रिझल्ट आपल्याला फास्ट 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 दिसायला सुरुवात होईल, ठीक आहे? आता आपण 2 लोकांचं, हे तुमच्या ॲक्टिव्हिटीज आहेत, ॲक्टिव्हिटी लिहिल्या आहे सर्वांनी आय होप, ठीक आहे? 2 लोकांचं शेअरिंग घेऊ आपण पटापट. 2 लोकांनी हात वर करायचा आणि त्यांना मी अनम्यूट करेल, त्यांनी हे शेअर करायचं आहे की आजचा क्लास तुम्हाला कसा वाटला. 2 लोकांचं आपण ऐकू, त्यानंतर 2 लोकांचा आपण प्रश्न घेऊ, ओके? त्यानंतर 10 मिनिट आपला जो ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप तो ओपन असेल, तर तुम्हाला तिथे लिहायचं आहे, कारण सर्वांना चान्स नाही देऊ शकत. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जाऊन तुम्हाला लिहायचं आहे की तुम्हाला आजचा क्लास कसा वाटला,
त्याच्याबद्दल तुम्हाला एक्सप्लेनेशन तिकडे लिहायचं आहे. पुन्हा एकदा आठवण करून देतो, रेकॉर्डिंग यायला 3 तास लागतील. पुन्हा एकदा आठवण करून देतो, आपल्याला एक्सपिरियन्स कसा वाटला आजचा हे शेअर करायचं आहे ग्रुपमध्ये. कृपा करून प्रश्न टाकू नका, ठीक आहे? सो बी देअर वेअर यू आर, तिकडे राहायची सवय करा जिकडे आपण आहोत, है ना? आपण असतो झूम मीटिंगमध्ये पण आपलं मन कुठेतरी फिरत असते, तेच आपल्याला या 7 दिवसात जागेवर आणायचं आहे. आजचा फक्त पहिला दिवस होता. ओके, सो पिक्चर अभी बाकी है, पिक्चर अभी बाकी है. सो आता पहिले अमर सरांनी हात वर केलेला आहे, त्यांना मी अनम्यूट करतो. अमर जंगम, प्लीज अनम्यूट करा स्वतःला आणि शेअर करा तुम्हाला काय बोलायचं आहे. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. जे रेकीविषयी काही क्वेरीज होत्या त्या आजच्या सेशनमध्ये क्लिअर झाल्या, आणि थँक्यू सो प्रथम मच. तुम्हाला आणि तुमच्या आरती मॅडमला सुद्धा खूप खूप धन्यवाद की या गोष्टी जेवढ्या ऐकायला कमी मिळत आहेत त्यातून तुम्ही आज आम्हाला सगळ्यांना फ्रीमध्ये शिकवताय, त्याबद्दल तुमच्या पूर्ण परिवाराचं, या रेकी परिवाराचं मी आभार मानतो. आणि थँक्यू. आजच्या जे काही शिकवलं त्यासाठी तुमच्या दोघांचेही पुन्हा आभार मानतो. धन्यवाद थँक्यू थँक्यू अमरजी. कुठून आहात आपण? सर. मी पुण्यातून बोलतोय, बरं बरं. शिवणे म्हणून आहे तिथून, त्या ठिकाणावर बोलतोय मी. थँक्यू थँक्यू अमरजी. त्यानंतर रेवा, रेवा यांना मी अनम्यूट करतोय. थँक्यू अमरजी. येस रेवा, प्लीज अनम्यूट. येस रेवाजी. हेलो. येस खूपच हाय. छान झालं तर सेशन, पण थँक्यू कधी कधी आपण स्वतःसाठी करतो ते ठीक आहे, पण जेव्हा दुसऱ्यांना करतो ना रेकी तर तेव्हा असं म्हणतात की तो त्रास आपल्याला होतो, तर त्यासाठी आपल्याला कसं काय प्रोटेक्शन करायचं? बिलकुल बिलकुल 100%. त्याची माहिती तुम्हाला 6व्या दिवशी मिळेल, ओके? की स्वतःला कसं प्रोटेक्ट करायचं आणि त्याची ॲडव्हान्स जी माहिती आहे की बाबा आताला दुसऱ्याला करायचं आहे तुम्हाला, त्याच्या आधी काय कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे की तुम्ही स्वतः प्रोटेक्ट करण्यासाठी, ते तुम्हाला लेवल 2 आणि लेवल 3 मध्ये शिकवलं जाते, सेकंड आणि थर्ड लेवलमध्ये. कारण की तुम्ही पहिल्या लेवलमध्ये दुसऱ्याला काही करू शकत नाही. पहिल्या लेवलमध्ये फक्त लक्षात घ्या, तुमची 10% एनर्जी जी आहे ती ॲक्टिवेट होणार आहे. सेकंड लेवलमध्ये 40%, म्हणजे 50% झाली आता तुमची. आणि थर्ड लेवलमध्ये अजून 50%, म्हणजे तिन्ही लेवल झाल्यावर तुमची 100% एनर्जी ॲक्टिवेट होईल, ठीक आहे ना? म्हणजे मोबाईल कसा चार्ज करतो आपण, चार्जिंग लावल्यावर आता 10% झाला, मग 20%, तसा आहे हे प्रोसेस. सो पहिली एनर्जी आहे रेवा मॅडम, तर याच्यामध्ये पहिल्या लेवलमध्ये फक्त 10% राहील. तुम्ही जो प्रश्न विचारला तो अगदी एकदम बरोबर आहे. सर्वांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे की दुसऱ्याला जेव्हा तुम्ही एनर्जी देता, समजा मी तुम्हाला काहीतरी एनर्जी देत आहे तर माझ्याकडून काहीतरी जात आहे ना, तर ऑब्व्हियसली मला डाऊन फील होईल, मला म्हणजे लो फील होईल, असं होऊ शकते. माझ्याकडे निगेटिव्ह थॉट्स येतील कारण मी तुमची तुमच्या तुम्हाला एनर्जी पास करत आहे. तर त्या केसमध्ये पहिले स्वतःला प्रोटेक्ट कसं करायचं याच्याबद्दलची माहिती सेकंड लेवलमध्ये तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मिळेल. 6व्या दिवशी त्याच्याबद्दल थोडीफार माहिती मिळेल, ठीक आहे रेवा मॅडम? ओके, येस, थँक्यू सो मच. आणि अजून 2 लोक ज्यांना काही प्रश्न विचारायचे असतील त्यांना मी सांगतो की तुम्ही हात वर करू शकता. येस कविता मॅडम, तुम्हाला अनम्यूट केलं आहे मी, बोला. अनम्यूट करा. हां मला असं विचारायचं आहे की ह्याच्यात एज फॅक्टर वाईज काही त्याचा प्रभाव असतो का, नाही नाही, एज की फॅक्टरचा काहीच प्रभाव नाही यंग याच्यामध्ये. जनरेशन जास्त एनर्जेटिक होऊन त्याचा जास्त प्रभाव चांगला पडेल? आता मी 60+ आहे, म्हणजे 60 ओव्हर आहे मी, आणि माझी मुलगी आजारी असते आणि त्या उद्देशानं मी हे शिकायला घेतलंय. खूप चांगली तिचा गोष्ट आहे. असा आजार आहे की त्याच्यावरती औषध नाहीये, त्याला फायब्रोमायलॉजिया म्हणतात, तर अशा केसमध्ये काही हेल्प होऊ शकते का या येस रेकीची? येस ओके. सो पहिला जो तुमचा प्रश्न आहे त्याचं उत्तर मी देतो की तुम्ही जे बोलले की एनर्जीचा काही फरक पडतो का वयानुसार, सर्वांना समजेल असं उत्तर देतो मी, फक्त कविता मॅडमसाठी नाही. माझं उत्तर हे सर्वांना समजेल असं असते. आज फिल्म इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात मोठं नाव कोणतं आहे, पटकन सांगा कोणतं नाव आलं तुमच्या अमिताभ डोळ्यात. बच्चन. एक्झॅक्टली. वय किती आहे? 80 अबव. हां, तर आता 25 वर्षाचे, 30 वर्षाचे, 40 वर्षाचे पण मुलं आहेत इंडस्ट्रीमध्ये, पण त्यांना लाजवेल असा परफॉर्मन्स आहे अमिताभ बच्चन साहेबांचा, आहे की नाही? तर हे सगळं काही आपल्या एनर्जी जी असते ना, ती तुमच्या बॉडीवर आणि तुमच्या वयावर डिपेंड नाही आहे. इट इज डिपेंडिंग अपॉन युअर माइंड, राईट? सो तुम्ही ते करू शकता. पहिला उत्तर तुम्हाला मिळालं. दुसरं प्रश्न जो तुम्ही विचारला की बाबा ते एखादा कुठलाही आजार, जो तुम्ही आजार सांगितला कुठलाही आजार असू द्या, ही अल्टरनेटिव्ह थेरपी आहे. जे काही तुमचं आत्तापर्यंत चालू आहे प्रोसेस ते तुम्ही चालू ठेवावी, सोबतच तुम्ही त्यांना पण आहे ना
जर का ते ऐकत असतील तर तुम्ही त्यांना हे सेशन्स ऐकू द्या 7 दिवसाचे, त्यांच्या नाही बाजूला बसून तुम्ही करा जर का ऐकत ती असतील तर. अवेलेबल नाही आहे, ती अवेलेबल नाही आहे, ती बरं बरं. बाहेरच्या देशात आहे त्यामुळे थोडं तर त्यांना झूम लिंक पाठवा जर पॉसिबल असेल तर. अच्छा पहिलं तर साधं उद साधं जे सोपं जे इलाज आहे तो मी हा सांगेल की त्यांना 7 दिवस इकडे बसू द्या, ऐकू द्या काय चालू आहे. दुसरा इलाज हा आहे की जेव्हा तुम्ही सेकंड आणि थर्ड लेवल करणार तुम्ही कविता मॅडम तुम्ही, तेव्हा तुम्ही एक 21 दिवसाची पर्टिक्युलर प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्ही त्यांना हिलिंग द्यायला सुरुवात करू शकता, है ना. तर त्याने थोडाफार तुम्हाला काही फरक दिसेल, दिसेलच असं मी 100% नाही म्हणत आहे, लक्षात घ्या. पण असे हजारो एक्झाम्पल्स आहेत, किती हजारो, की ज्या लोकांना या गोष्टीतून फायदा झालेला आहे. सो आपल्याला करून बघायला काही हरकत नाही मला असं वाटते. येस सर नो, है ना. आणखी एक विचारायचं होतं, रेड पेन म्हणजे रेड इंक का रेड कलर? नाही, रेड इंक, रेड इंक, रेड इंक, लाल लिहिलं कारण पाहिजे त्यांनी. योगा योगाने मी रेडच वापरले आज तुमचं फॉर्मेशन हे लिहिताना, गुड. आणि माझ्या डायरीचं पेज पण येलोच आहे, अरे वा, तर बहुत मला बढिया, थोडस हे खूप छान वाटलं, खूप छान. म्हणजे कधी कधी आहे कोइन्सिडन्स ना नाही आपण म्हणता कनेक्ट येणार. होतो. यस यस यस, कोइन्सिडन्स नाही आहे हा, हे गोष्ट ठरलेली. कधी कधी आपण कनेक्ट होत असतो एखाद्या व्यक्तीशी ऑटोमॅटिकली, समजलं का. आणि तशातला भाग आहे हा थोडाफार. सो कविता मॅडम खूप छान, थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू सर नंतर अमृता थँक्यू. मॅडम आणि गीता मॅडम या दोघांचे प्रश्न घेऊ आणि थांबू आपण. ऑलरेडी वी आर रनिंग लेट. हां अमृता मॅडम प्लीज फास्ट. हॅलो सर, फर्स्ट ऑफ ऑल थँक यू व्हेरी मच. तुमचा आवाजच इतका हिलिंग आहे ना की असं वाटतंय की काहीतरी पॉझिटिव्ह घटणार आहे लाईफमध्ये. थँक्यू सो मच. आणि माझा प्रश्न असा होता की मी 2-3 वर्षापासून कंटिन्यू कर्जबाजारी होत चालली आहे. माझ्यावर कर्ज कंटिन्यू होत आहे, ते संपतच नाही. एक संपलं की दुसरं, दुसरं संपलं की तिसरं. तर रेकीच्या मार्फत मला याच्यावर काही हेल्प होईल का? म्हणजे येस मी येस येस. कंटिन्यू डिप्रेशन मध्ये जातीये यामध्ये. बरं आरती मॅडम, तुम्हाला काय ऍड करायचं असेल तुम्ही करू शकता, है ना. ठीक आहे, पहिली गोष्ट तर मी तुम्हाला हे सांगेल अमृता मॅडम की तुम्ही या प्रवासाला सुरुवात करा, बाकीचे जे मार्ग आहेत ना ते ऑटोमॅटिक दिसतील. तुम्ही ती गोष्ट ऐकली असेल की बाबा एक गुरु असतात आणि ते शिष्याला म्हणतात, सायंकाळची वेळ असते आणि ते शिष्याला म्हणतात, दोन शिष्य असतात त्यांच्याकडे, ते म्हणतात की बाबा रे एक काम कर, तू आहे ना आता जंगलात जाऊन आहे ना लाकडू तोडून आण, जा लाकडं घेऊन ये. तर त्यातला एक शिष्य काय म्हणतो की अहो गुरुजी आता जंगलात कसं जाऊ, मी रात्र आहे आणि मला काही दिसणार नाही, लाकडं कसे तोडू. तर ते म्हणतात की हा कंदील घे, कंदील लालटेन, आणि हा कंदील घेऊन तू जा. तो म्हणतो की अहो गुरुजी यांनी तर फक्त 3 फुटाचं दिसत आहे, आता मी कसं जाऊ. मग गुरुजी त्या दुसऱ्या शिष्याला म्हणतात की बाळा तू जा बरं रे, घेऊन ये बरं. त्याच्या हातात लालटेन देतात आणि तो जातो आणि लाकडं घेऊन येतो. जेव्हा तो लाकडं घेऊन येतो तेव्हा त्याला गुरुजी विचारतात तू का गेला, जरा याला सांग बरं बाजूच्याला. तो म्हणतो की मला आत्ता जरी 3 फुटाचं दिसत होतं, पण जसं 3 फूट गेलो अजून 3 फुटाचं दिसलं, अजून 3 फुटाचं दिसलं. तर अमृता मॅडम सांगायचा उद्देश फक्त एवढाच आहे की प्रवासाला सुरुवात करा, जसं जसं पुढं जाल तसं तसं तुम्हाला ऑटोमॅटिकली सॉल्युशन भेटतील. आणि याचं उदाहरणं आपल्याकडे खूप आहे, फायनान्शियलमध्ये तर खूप जबरदस्त उदाहरण आहे. आजच्या 4 वर्षाआधी मी जॉब करायचो, ओके, माय सॅलरी वॉज 30-35 थाउजंड, ओके, टुडे माय पर डे इन्कम इज मोर दॅन दॅट. ठीक आहे, सो बाकीच्या तो विषय नाही आहे, फायनान्सचा विषय सांगायचा नाही आपल्या इथे, कारण की आपण हा सोशल वर्कमध्ये प्रोग्राम चालू केलेला आहे. बट यू कॅन चेक आउट आवर प्रोफाईल्स ऑन इंस्टाग्राम अँड गुगल अँड यूट्यूब, सो यू विल अंडरस्टँड सो वॉट वी आर डुईंग राईट नाव. ठीक आहे, सो हा जो तुमचा प्रॉब्लेम आहे ना फायनान्सचा, हा तर 100% तुमचा कमी होऊन जाईल, डोंट वरी अबाउट इट. ओके, फक्त करत राहा, प्रॅक्टिस करा या गोष्टीची, त्याच्यामध्ये सरेंडर करा. आणि आता होईल की नंतर का होत नाही आहे असं केल्यापेक्षा बस माझं काम आहे करायचं आणि मी करेल, बस दॅट्स ऑल, एवढंच लक्षात ठेव. ठीक आहे, ओके सर सो मी थँक एक यू. फॉर्म शेअर करतो आहे चॅटबॉक्समध्ये, सर्वांनी तो फॉर्म भरायचा आहे पटापट. तो तुमचा अटेंडन्स फॉर्म पण असेल आणि तोच तुमचा क्वेश्चन तुम्ही तिथे लिहू शकता. अजून फक्त एका व्यक्तीला मी देऊ शकतो चान्स, ठीक आहे. सो माया मॅडम तुम्हाला मी चान्स देतो, प्लीज अनम्यूट. आणि बाकी लोकांनी, तुम्ही ग्रुप तर आहेच तुमच्यासाठी ओपन, तिकडे बिंदास शेअर करा. ठीक आहे, ओके, येस, पाया मॅडम बोला जरा. हां मी तर फॉर्म मध्ये पण मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही रेकी का शिकणार आहात म्हणून. मला रेकी याच्यासाठी शिकायचं होतं की माझा मुलगा 2008 मध्ये ऍक्सिडेंट झाला. आरोग्याविषयी रेकी रेकीनुसार सुधारणा होते का? येस येस, होते ना, प्रत्येक आणि माझा लाईफच्या मुलगा प्रत्येक रेकी ॲस्पेक्टमध्ये होते,
फक्त आरोग्यच नाही. गेल्या 17 वर्ष माझा मुलगा ह्या स्थितीतून गेलेला आहे. त्याची एक बाजू पूर्णपणे कडक आहे आणि तो बॅलेन्स नाही त्याला, आणि तो बोलतही नाही. तर वोकल कोड त्याचा एकदम वीक आहे. मी ह्याच्यासाठीच रेकी शिकण्याचा प्रयत्न करते, कारण मी रेकी विषय भरपूर ऐकलेले. ओके, पहिली गोष्ट तर तुम्ही चांगलं डिसिजन घेतलं की तुम्ही ही सुरुवात केली. दुसरी गोष्ट मी सांगेल की जर का खूप जुनी गोष्ट आहे, ठीक आहे ना, म्हणजे बाबा 17 वर्ष 15 वर्ष, आता माझ्या नॉलेजनुसार याच्यामध्ये आरती मॅडम काही ॲडिशन करतील, तर ते एकदम पुढच्या 17 दिवसात होईल असं नाही सांगता येणार. पण जर का तुम्ही करत राहाल सो डेफिनेटली तुम्हाला त्याचे, म्हणजे ती कुठून काय मार्ग काढीन रेकी याचे, याचं काही सांगता येणार नाही. खूप सारे एक्सपिरियन्स आहे, आज वेळ कमी आहे म्हणून मी कधीतरी सांगेल तुम्हाला 6 दिवसात की कसे कसे एक्सपिरियन्सेस आहेत. एक व्यक्ती मी शॉर्टकटमध्ये सांगतो, एक व्यक्ती जेलमध्ये जाऊन बाहेर आलेला आहे, म्हणजे प्रतिष्ठित व्यक्ती. पहिली गोष्ट तो जेलमध्ये गेला, दुसरी गोष्ट तो जेलमध्ये जाऊन बाहेरही आला. सो पहिले असं वाटलं की रेकीनं काम नाही केलं, तो जेलमध्ये गेला, पण मग तो बाहेरही निघाला. मग तिथे त्यांच्या घरच्यांना असं वाटलं की नाही नाही हे काम करते ही गोष्ट. सो देर आर ट्रिमेंडस एक्सपिरियन्सेस. माझं फक्त एवढंच अगेन तुम्हालाही म्हणणं एवढंच राहील की विश्वास ठेवून तुम्ही चालू केली ही गोष्ट तर चालू करत राहा. होईल की नाही होईल काय बोला बोला, काय करता विचार जास्त करते माझा मुलगा मुलगा. मुलगा त्यांच्या कानात हेडफोन टाकून दे. होणारच नाही. नाही नाही त्यांच्या कानात हेडफोन टाका, त्याला म्हणा बाबा माझ्यासाठी एवढं कर, ऐक हे ऐक ऐक काय आहे, हां ते सेशन सांगा, ऐकू दे. सेशन ऐकू दे, आरती मॅडम काही ॲडिशन करतील तर त्यांना यस, बोलायला लावतो मी. खूप उत्तम तुम्ही डिसिजन घेतलाय माया मॅम. मला फक्त एवढं सांगायचं की सरांनी सांगितलं की कधी होईल काय होईल याचं करण्यापेक्षा रेकी आपल्याला सांगते प्रेझेंट मध्ये राहू दे. जर त्याचे विचार जर इथे येऊन बदलत असतील ना, तर नक्कीच त्याचा परिणाम त्याच्या शरीरावरती होणार आहे. 100% नक्कीच तुमचं मेडिकेशन चालू आहे ते तसंच ठेवा. आत्ताही मला सगळ्यांना सांगायचं की रेकी ही अल्टरनेटिव्ह थेरपी आहे. सो जे काही मेडिकेशन आहे ते स्वतःसाठी, आणि उद्या जाऊन तुम्ही शिकलात, हिलर झालात, ग्रँड मास्टर जरी झालात, तरी त्या ठिकाणी कधीही कोणाला सजेस्ट करायचं नाही की तुम्ही तुमचं मेडिकेशन बंद करा. सो हे पहिल्यांदा लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की रेकी ही अल्टरनेटिव्ह थेरपी आहे. ती नक्कीच काम करते, पण याचा आपण किती साधना करणार आहोत, आपण त्याला किती सरेंडर करणार आहोत, किती प्रॅक्टिस करणार आहोत, आणि आपले विचार कसे आहेत यावरती सगळं अवलंबून आहे. ती आपल्यासाठी काम करते हे जर तुम्ही विचार केला. आता एक मॅम पण बोलल्या, तर त्यांना मला सांगायचं की मॅम शब्द बदला. मी डिप्रेशन मध्ये हा शब्द सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट आहे की बोलायचंच नाही डिप्रेशन. डिप्रेशन हा सगळ्यात नकारात्मक शब्द आहे. त्याची सुरुवात एका निगेटिव्ह विचारापासून होते, नंतर फायनान्शियल इश्यू आहे, प्रॉब्लेम आहे हे म्हणायचंच नाही. फायनान्शियल चॅलेंज आहे, चॅलेंज आपण ॲक्वायर करू शकतो किंवा ते कुठे ना कुठेतरी त्याच्यावरती मात करू शकतो. या पॉइंट ऑफ व्ह्यू आजपासून ठेवून आपल्याला आयुष्यात चालायचं आहे. सो माय मॅम खूप स्वागत आहे, आणि तुम्ही आई आहात. तुमच्या आतनं जो तुम्ही हे तुमच्या मुलासाठी करणार आहात, तर नक्कीच आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुमच्या बरोबर आहेत, एक्झॅक्टली. आणि ते खूप छान वर्क करेल. सबसे बड़ी पावर माँ की पावर होती है, यस माहिती आहे ना तुम्हाला. एक्झॅक्टली. सो तुमच्या आतमधून जर काही इंटेन्शन निघालं की त्याला तुम्हाला बरं करायचं आहे, तर तुमच्यापेक्षा मोठी तर शक्ती कोणतीच नाही आहे या जगात. बिलीव अठरा इट, वर्ष त्याच्या बरोबर आहे, यस अठरा यस वर्ष बिलीव त्याच्या इट. बरोबर हां सो पॉझिटिव्हच आहे त्यांचं. तुमच्यापेक्षा मोठी शक्ती कोणतीच नाही, आणि जी शक्ती तुम्ही तुमच्यासोबत जोडून घ्याल तर मग तर तुमची पावर डबल होऊन जाईल. एक्झॅक्टली. समजलं? थँक्यू थँक्यू ओके थँक्यू येस, लास्ट मला थँक्यू. फक्त येस थँक्यू सो मच. मला लास्ट मला एवढं सांगायचं आहे की तुमचा ग्रुप ओपन केलेला आहे, तिकडे तुम्ही तुमचे एक्सपिरियन्स शेअर करू शकता. ठीक आहे, उद्या आपण ठीक भेटू 2 वाजता आणि आपण पुढच्या चर्चेला सुरुवात करू, पुढच्या गोष्टी शिकायला सुरुवात करू. मजा आली असेल तुम्हाला आज, अशी मी आशा करतो. पुढचे 7 दिवस पण आपण अशाच गोष्टी शिकणार आहोत, खूप सारे एन्जॉय करणार आहोत, खूप सारे ॲक्टिव्हिटी शिकणार आहोत. पण मी दररोज तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, तो प्रश्न आहे कालच्या ॲक्टिव्हिटी केल्या का. तर त्याचं उत्तर येस आलं तर खूप मजा येईल. ठीक आहे, सो रोज ॲक्टिव्हिटी करा. उद्या भेटू पुन्हा याच ठिकाणी याच वेळी याच लिंकवर, झूम लिंक पण हीच असणार आहे याच लिंकवर. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड गॉड ब्लेस यू. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू.